बोलत आहे भारतीय वेद लक्षणा देशी गाईचं वर्णन चालू आहे. जर्सी गाईचं नाही, जर्सी गाई ही लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी काही तथाकथित राक्षसी वृत्तीच्या लोकांनी जगाचा विनाश करण्यासाठी निर्माण केलेली प्रजाती आहे. विदेशामध्ये डुक्कर पाळायचे, डुक्कर डुकराचे दूध निघतं, तर डुकरामध्ये संक्रमण करून त्यापासून एक गाई निर्माण केली गेली, त्याचं नाव आहे जर्सी होल्स्टन काय असेल. तर आपण जे बोलत आहे ही वेद लक्षणा भारतीय देशी गाई, ही जी गाई आहे गोलोक आध्यात्मिक जगामध्ये प्रकट झाली ही गाई. आणि ज्या वेळेला भगवंतानी जशी राधा प्रकट झाली, रुक्मिणी प्रकट झाली भगवंतांच्या वाम भागातून म्हणजे कुठल्या भागातून, डाव्या भागातून रुक्मिणी किंवा राधा प्रकट झाली, तसं गाई सुद्धा ही भगवंतांच्या पासून प्रकट झालेलीच आहे. गाई हे भगवंतांच्या प्रेमाचं प्रतीक आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही. ही जी गाई आहे ही गाई आजच्या दिवशी भगवंतांनी गोकुळामध्ये नंदगावामध्ये म्हणा भगवंतांचं वय 5 वर्षाचं झालेलं आहे. जसं मागचं जी गोकुळाष्टमी झाली की कुठल्या महिन्यामध्ये, श्रावण महिन्यामध्ये, श्रावण महिन्यामध्ये गोकुळाष्टमीचा उत्सव येतो. श्रावण नंतर कुठला महिना येतो, भाद्रपद, त्यानंतर अश्विन आणि त्यानंतर कार्तिक. तर 2.5 महिने झाले भगवंतांना 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत गोकुळामध्ये. आणि असा नियम आहे गोकुळाचा की 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या मुलाला 5 वर्षापर्यंत वासरं चारायला द्यायचे आणि 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला गाई चारायला द्यायचं असा नियम गोकुळाचा आहे. जसं लहान मुलांना पहिल्यांदा सायकल दिली जाते, छोटी सायकल, बरोबर आहे. नंतर थोडी मोठी झाली की थोडी मोठी सायकल दिली जाते आणि मग तो शिकतो सायकल. आणि मग समजा तो मोठा झाला आत्ताच्या जमान्यामध्ये, पहिलं तर काय मोठी माणसं पण सायकल चालवत होते. आता ज्यांनी 4 2-व्हीलर त्याच्याकडे आहे किंवा 4-व्हीलर आहे मुलांकडे, ज्यांचं वय आता 16 झालं आहे किंवा ज्यांनी 4-व्हीलर शिकलेले आहेत, त्या मुलांना जर तुम्ही सांगितलं की सायकलवर गावातून जावी येईल का तो, नाही येणार. अशीच भगवान श्रीकृष्णांची अवस्था झालेली आहे मनाची. भगवंतांनी 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर भगवंत नंद बाबांना विचारताय, बाबा बाबा मी कसं काय आता वासर चालणार, माझं प्रमोशन व्हायला हवं, आता मला नाही वासर चालायचं, मला कोण पाहिजे, मोठ्या मोठ्या गाई पाहिजे नाही चालायला. म्हणजे भगवंत आता वासर चालण्याची इच्छा भगवंताची नाही आहे. आणि अर्थातच आता ही जी लीला करतो मुळीनं लिहिला आहे सगळ्या, काय झाली लीला, वत्सपाल भगवंत होते. वत्सपाल म्हणजे वासर पाळणारे भगवंत, ब्रह्माजीने वासरच पळवले ना भगवंतांनी, भगवंतांची वासरच पळवली भगवान ब्रह्माजीने. तर भगवंत आतापर्यंत वासर चालत होते म्हणून त्यांचं नाव होतं वत्सपाल. पण गोपाष्टमीच्या या अष्टमीच्या दिवशी अगोदर तर ह्या एक योगायोग म्हणायला हवा किंवा भगवंत काही, भगवंतांना अष्टमी फार प्रिय आहे. कृष्ण जन्माष्टमी, राधा अष्टमी, गोपा अष्टमी, अजून अशा बऱ्याच अष्टमी आहेत बरं का. तर यामध्ये भगवान श्रीकृष्ण अष्टमीच्या आदल्या दिवशी तर विचार करतायत, अरे मला माझा पाचवा बर्थडे तर होऊन गेला श्रावण महिन्यामध्ये, मग गोपाष्टमी 5 वर्ष झाले की दुसऱ्या दिवशी भगवंतांना गाई द्यायला पाहिजे होत्या, खरं तर चारायला गाई द्यायला पाहिजे होत्या. पण या ठिकाणी 2.5 महिने गेले जवळपास गोपाष्टमीपर्यंत, आता जन्माष्टमी होऊन 2.5 महिने झाले, 2.5 महिन्याचा कालावधी का गेला. तर आचार्यांचं असं म्हणणं आहे की 2.5 महिन्यामध्ये यांनी नंद बाबांना समजावून सांगत होते, नंद बाबा द्यायला तयार नव्हते गाई चारायला, ते म्हणते नाही बाळा तू अजून छोटाच आहेस आणि त्यामुळे तुला मी गाई चारायला देऊ शकत नाही. ते म्हटले की नाही बाबा, आणि भगवंत आहे, भगवंतांनी पाठीमागच्या प्रवचनामध्ये पण आपण ऐकलं की इंद्राची पूजा करत होते, त्यांना कोणाची पूजा करायला लावली, गोवर्धन पर्वताची पूजा करायला, आणि कसं कन्व्हिन्स केलं भगवंतांना बघितलं की नाही आपण काय काय सांगून. तसंच भगवंतांनी आता 2.5 महिने भगवंताला लागले समजावून सांगण्यासाठी वडिलांना की बाबा मी आता मोठा झालोय, मी काही चारू शकतो, मी काही धर पडणार नाही, कुठे काय होणार नाही, मी व्यवस्थित गाई चारणार, समजावून सांगायला लागले. तरीही 2.5 महिने झाले तरी सुद्धा नंद बाबा कधीच त्यांचं ऐकून घेतलं नाही, हळूच जायचं.
कारण मुलं हे आईकडे मन मोकळं करतात, बापाकडे नाही, असं एक जनरल आहे. आईच्या उदरामध्येच 9 महिने असतात, परत जन्म झाल्यानंतरही आईच्या खुशीमध्ये असतात. त्यामुळे जनरली मुलांना काय सांगायचं असेल, एखाद्या मुलीवर प्रेम जरी असेल, ते बाबाला सांगू शकत नाही. ते आईला सांगावं लागेल माझं या मुलीवर प्रेम आहे म्हणून. बरोबर आहे की नाही? म्हणजे कारण बाबा थोडस काय म्हणाय त्याला विस्फोटक बाबा थोडे विस्फोटक आहे, लगेच ब्लास्ट होते. तर भगवंतांना सुद्धा बाबांचा स्वभाव माहिती आहे. भगवंत नंद बाबांकडे गेले आणि नंद बाबांना सांगितलं की पण ऐकली नाही पण हळूच सांगायचं, बाबा गाई चालू का, मम्मी गाई चालू, शांत बस म्हणाय बाबा. परत परत गेले की म्हणणार जाऊ तू गाई वगैरे काय ना ती गावासाठी घेऊन जायची, पुढचं काही जास्त बोलायचं नाही, असं रागवायचं सुद्धा. हळूच भगवंत जायचे, भगवंत माघारी पण यायचे. पण भगवंतांना जेव्हा गाई भगवंतांना चारायची इच्छा झालेली आता, तर गोपाष्टमीच्या आदल्या दिवशी भगवंतांनी अष्टमीच्या आधी कुठला दिवस असतो, सप्तमीच्या दिवशी भगवंतांनी हळूच विषय काढला आईकडे. तसं आईलाही मधन मधनं म्हणत होते मला गायचा राहायचे, मला गायचा राहायचे. आई पण म्हणायची बाबाला विचारून बघ, आई म्हणायची बाबाला विचारून, यशोदा म्हणजे म्हणायची बाबाला विचारून बघ काय म्हणते. मग भगवंतांनी काय केलं त्या ठिकाणी, हट्टच धरला सप्तमीच्या दिवशी. भगवंत म्हणले मैया मैया मैया, मला आता काही ऐकायचं नाही, ना बाबाचं ऐकायचं ना तुझं ऐकायचं, बाबा तू बघून घे, मला गायचा राहायचं. जसं एखादा मुलगा म्हणतो की नाही मला टू व्हीलर मला चालवायची आहे, चालवूनच बघायची, तसंच आता हट्ट धरलाय भगवंतांनी गाई चारण्यासाठी. आणि भगवंताचं वय आता 5 वर्ष 2.5 महिन्याचं वय आहे. नंदगावमध्ये ही घटना घडते. यशोदा माता म्हणते भया बाळा तू अजून छोटा आहेस आणि तुझी शक्ती नाही तेवढी, तर नाहीये कसं तू करणार, तुला तेवढी समज पण नाहीये. पण भगवंत वेगवेगळ्या गोष्टी सांगतात की मैया मी आता मोठा झालोय आणि माझ्यामध्ये भरपूर बल आलेलं आहे. तर ही जेव्हा भगवंत आपल्या आईला समजावून सांगतात यशोदा मातेला की कशा प्रकारे गाईची सेवा करणं माझ्यासाठी योग्य राहील, हे भगवंत सुंदर पद्धतीनं वर्णन करतात. मग यशोदा माता म्हणते अहो कृष्णा तुला तर सारखी भूक लागते, तुला दिवसातून 8 वेळा खावं लागतंय. भगवंत 3 तासानंतर याला जेवतात, किती 3 तासानंतर, म्हणजे दिवसातून किती झाले 8 वेळा जेवतात भगवंत. आणि जेव्हा तू गाई चारायला जाणार मग कसं काय तुला ते जेवणाचं कसं करणार तू, एवढंच प्रत्येक वेळेला तुला गरम गरम लागतंय, चांगलंच लागतंय, व्यवस्थित लागतंय, थोडंसं सण होत नाही इकडं तिकडं झालेलं. लहान मुलांचा एक स्वभाव असतो, माझा एक स्वभाव होता लहान असताना, ताटात केस निघाला की परत जेवायचं नाही. भगवंतही फार नाटक करतात. भगवंत दुसऱ्याच्या घरी जाऊन चोरी करून खाऊ शकतात पण स्वतःच्या घरचं खाताना फार नाटक करतात. आणि यशोदा मातेला हा स्वभाव भगवंतांचा माहिती आहे आणि यशोदा माता म्हणते की अरे बाळा तू जेव्हा आता जाणार आहेस तर तुला ही भूक लागणार, दिवसातून 8-8 वेळा तुला खायला लागतंय, कोण देणार आहे खायला तुला. आणि यशोदा माताला इतकी काळजी आहे भगवंतांची. यशोदा माता म्हणते मग भगवंत म्हणतात अगं मैया मी फळं खाईन, मी फळं खाऊ शकतो, जे काय वनामध्ये फळं आहेत वगैरे, आणि तसंही आता मला भूक वगैरे लागत नाही म्हणते जास्त आजकाल. भगवंत किती प्रत्येक क्षणाला असं भगवंताचा एक असा अवतार आहे की मला तर वाटतंय की 99% खोटंच बोलत आहे, प्रत्येक गोष्ट खोटंच बोलत आहे असं वाटत आहे. पण शास्त्रसंमत विचार केला तर ते खरंच आहे. भगवंताला भूक लागते का, लागते का? आत्माराम आहे भगवंत. काय भगवंत स्वतःमध्येच तृप्त आहे भगवंत, भगवंताला भूक लागत नाही, भगवंताला घाम येत नाही, भगवंताला काहीच परिश्रम होत नाही. आणि भगवंत म्हणतात की आता मला काय करायचं आहे, मला गाई चरायला जायचं आहे. तर मग आई एक 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 गोष्टी काढते, बाळा तू लहान आहे, तुझे चरण तरी पाहिलेस का तू, किती छोटे छोटे चरण आहे, आणि मग तू कसं काय कोमल चरण आहे, तू कसं काय जाणार वगैरे वगैरे आई सांगते. मग कृष्ण म्हणतात एकदा तू फक्त बाबांना सांग की काही पण करून तू त्यांना कन्व्हिन्स कर की आपल्या लाला आता मोठा झालेला आहे आणि त्याला काही चरायला जाऊ द्या. भगवंत पूर्वी जेव्हा वासरं चरायचे
त्यावेळेला भगवंत वासर काय असे लांब घेऊन जात नव्हते, वासर घेऊन जायचे थोडस एक दोन किलोमीटर अंतरावरती, तेवढेच वासर फिरवायचे आणि घेऊन यायचे, आणि ते पण वासर दुपारी 12 आणून बांधायचे असा नियम होता. पण भगवंतांना गोचारण का करायचं आहे, भगवंतांना गाई चालायला का जायचं आहे, याची अनेक कारण सांगितलेली आहेत. अर्थातच इतकी कारण आहेत की माझी वही होती प्रवचनाची, ती प्रवचनी हरवून काढली, त्यावरती कारण आहे सगळे, त्यामुळे मी सांगू शकत नाही तुम्हाला, थोडा बुद्धिमान मी नाही. तर हे जे कारण आहेत, हे कारण आचार्याने वर्णन केलेली आहेत की का भगवंतांना गाई चालायला जायचं आहे. आपलं पहिलं कारण भगवंताने सांगितलेलं आहे की भगवंतांना आता घर सोडून वृंदावनामध्ये प्रवेश करायचा आहे, ज्या कारणासाठी भगवंत या भूतलावरती प्रकट झालेले आहेत, अशा वृंदावनामध्ये प्रवेश करायचा आहे भगवंतांना. ते वृंदावन अनुभवायचं आहे भगवंतांना, किंवा ते वृंदावन ऑलरेडीच पवित्र आहे, त्याला अजून पवित्र बनवायचं आहे. असं जागा एखादी पवित्रच असते हो, एखादी जागा पण तिथं मंदिर झालं तर किती लोक येतात, ऐक ना, असं वृंदावन पवित्रच आहे, पण तिथे जर आता भगवंतांनी एक लीला केल्या तर त्या वृंदावनाचं काय होणार, लोक तिथं येणार मग तिथं लीलास्थळी बनणार. अशा प्रकारे भगवंतांचा पहिला उद्देश होता की मी वृंदावनामध्ये जाईन आणि ते वृंदावन पवित्र करेन, असं पुण्यप्रद वृंदावन आहे, पवित्र वृंदावन आहे. आणि म्हणून भगवंतांनी त्या ठिकाणी मागं लागलेले भगवंत की मला जायचं आहे वृंदावनामध्ये, आणि अर्थातच भगवंतांना अनेक राक्षस मारायचे, आणि राक्षस कुठे आहेत, वृंदावनामध्ये आहेत राक्षस, राक्षस पण मारायचे भगवंत. राक्षस घरी बसून कसे मारतील, काहीतरी कारण पाहिजे की नाही, म्हणून भगवंतांना आता राक्षस मारण्यासाठी पण वृंदावनामध्ये प्रवेश करायचा आहे. असं वर्णन आहे की रोज दुपारी भोजन करण्याच्या अगोदर भगवंत एक दोन असुरांना मारायचे आणि मगच भोजन करायचे, एवढे असुर होते. आपल्याला तर थोडेफार असुर अभ्यासासाठी आहे, तर असुरांचं वर्णन केलं तर आपल्याला रोज एक असुराचा लीला ऐकायला गेला आपल्याला. आणि म्हणून भगवंत जेव्हा आईला विनंती करतायत की त्या ठिकाणी मला भोजन करण्यासाठी, सॉरी गोचारण करण्यासाठी जायचं आहे, तर सूरदासांचं एक पद आहे त्यामध्ये सूरदासजी सांगतात की आईला विनंती करतात, आपल्याला काय गाता तर येत नाही, अवघड आहे पण म्हणू शकतोय आपण. मैयाला म्हणतात भगवंत, आज मै गाई चरावन जाइयो, मला आज गाई चरायला जायचंय मैया. आज मै गाई चरावन जाइयो, वृंदावन के बाती बाती फल अपने कर मेखे. या वृंदावनामध्ये प्रवेश केल्यानंतर भगवंतांची अजून एक इच्छा आहे की भगवंतांना वेगवेगळ्या झाडांची फळं खायची आहे. मागच्या वेळेस पण मी सांगितलं, वृंदावनामधलं प्रत्येक झाड हे साक्षात प्रकट झालेलं आहे शांत रसामध्ये, ते काय साधारण झाड नाही. या प्रत्येक झाडाचा विचार करते की कधी कृष्ण येतील आणि माझ्या झाडाचं पान तोडतील, माझ्या झाडाचं फळ खातील. फळ पण तयारच आहेत, सीझन नाही आहे तरी सुद्धा फळं तयार आहेत. की कृष्ण आले की फळ तयार राहिले, तिकडे वाटच बघत बसले झाड. आणि भगवंतांना माहिती आहे प्रत्येक जीवात्म्याची इच्छा काय, भगवंताला माहिती आहे. म्हणून भगवंतांना फळ खायचं आहे, तसंही भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणले सगळ्या कर्माची फळं मला अर्पण करा. बरोबर आहे की नाही, भोक्ता राम हे तपसा सर्व लोक महेश्वर, मी भोक्ता आहे आणि कर्मण्यवाधिकार असते मा फलेशु कदाचन, जे काही कर्माचं फळ आहे फळ खाणारा भगवंत आहे. आणि फळाच्या बदल्यामध्ये भगवंताला काय बोलताय, वृंदावन के भाती भाती फल अपने कर मेखे हो, ऐसी बात कहो जनी बारे देखो अपनी भाती. मग यमुना मया लगेच भगवंताना म्हणते, तनक तनक पग चली हो कैसे आवत वेरा हे राती. अरे कृष्णा, गाई चारायचं तुला सोपं वाटतं का, गाई चारायला गेल्यानंतर असं काय तास दोन तास वासर चारून दुपारी माघार येतात असं नाही. गाई चारायचं म्हणजे तुला संध्याकाळ होणार, रात्र होणार असं यशोदा मैया म्हणते. आणि त्यामुळे प्रात जाय गई आले चारण
घर आवत हे सांज, तिन्ही सांजा होतील ज्या वेळेला गाई वासर गाई घेऊन तू येणार त्या वेळेला, आणि मग कसं काय तुला मी सोडणार. यशोदेला काळजी वाटते भगवान श्रीकृष्णाची, आणि म्हणून पुढे ते म्हणतात, तुमरो कमल बदन कुमिले हे रेंगत घाम ही माझ. ते म्हणतात ही ब्रजभाषा आहे बरं का, सुरदासजी गातात त्यामध्ये फार सुंदर गायन करतात सुरदासजी. ते म्हणतात की यशोदा मया म्हणते भगवंतांना, अरे भगवान कृष्णा तुझं शरीर किती नाजूक आहे आणि तुला घाम आला तर कोण पुसणार. तर यशोदा मया म्हणते किती घाम येईल तुला गाई चारण करताना, आणि आधीच काळा आहेस आणि उन्हामध्ये अजून काळा होशील, मग तुला कोण पोरगी देणार असं यशोदा माता कृष्णाला म्हणते. तर यशोदा मातेला भगवंताची भरपूर काळजी आहे आणि म्हणून ती वनामध्ये पाठवायला तयार नाही. तेरी सो मोही घाम न लागत भूक नहीं कछुणे. कृष्ण यशोदा माता म्हणतात, अगं मैया काहीतरी उगो बडबड करू नकोस, मी मोठा झालोय आता आणि मला घाम वगैरे आता काही येत नाही आणि भूक वगैरे लागत नाही मला काय. तर कृष्ण आत्ताच जेवले होते आणि जेवण झाल्यानंतर चर्चा चालू आहे यशोदा मैया बरोबर, म्हणजे आत्ता भूक नाहीये. भगवान म्हणतात की मला भूक वगैरे लागत नाही, पण लहान मुलं काय म्हणतात जेवायला म्हणजे म्हणतात नाही भूक नाही म्हणतात, आता जेवल्या थोडं काही खाल्लेलं असते पण नंतर बरोबर एक तासावर लगेच भूक लागली म्हणणार. म्हणजे भगवंतांचा स्वभाव आहे, भगवंत म्हणतात की मला भूक नाहीये आणि हे पण एक तितकं सत्य आहे. आत्म्यालाच भूक नाहीये, परमात्म्याला कशी असेल. आत्मा कसा आहे, सच्चिदानंद आहे आणि आत्म्यामध्ये काय, नैनम चिंतन्ति शस्त्राणि नैनम जाति पापकं चैनम क्लेशकंत्या पुनः शोषयति मारुता. आत्माला काही पाणी लागत नाही, आत्म्याला भूक लागत नाही, आत्म्याला घाम येत नाही, आत्म्याला काहीच होत नाही. आणि मग भगवंत म्हणतायत, अगं मैया खरं तर भगवंत तरी खोटं बोलतच नाही, मला तुम्ही सांगितलं 99% असं वाटतं खोटंच बोलतायत पण कधीच भगवंत खोटं बोलत नाहीत. कारण भगवंत तर म्हणतात की मला भूक लागत नाही, हे खरंच आहे की नाही. भगवंत म्हणतात की मला घाम येत नाही, हे तितकंच खरं आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात, सूरदास प्रभू कयोण मानत परयो आपणी टेक. आणि एक नाही म्हणत आहे यशोदा मैया, काही जरी म्हणाली तरी कृष्ण काय आहे त्याला उलट प्रतिउत्तर देत आहे. आणि भगवंत त्या ठिकाणी यशोदा मैयाला समजावणार, मैया माझी अजिबात इच्छा मला माझी भरपूर इच्छा आहे की मला वनामध्ये जायचं आहे, वृंदावनामध्ये जायचं आहे. तर वृंदावनामध्ये जात असताना यशोदा मैया नंदबाबांना सांगते की अहो आपला लाला आता मोठा झालेला आहे आणि मग जाऊ द्या का वनामध्ये. मग नंदबाबा म्हणतात नाही नाही नाही. इतक्यात बलराम भैया त्या ठिकाणी येतात, भगवंतांचे मोठे भाऊ येतात आणि बलराम भैया म्हणतात, मैया बाबा जाऊ द्या मी पण आहे बरोबर. तर एक वर्षाने मोठे आहेत फक्त बलराम भैया, बरोबर आहे की नाही. दाऊजी का भैया कृष्ण कन्हैया, कृष्ण कन्हैया दाऊजी का भैया. दाऊजी म्हणजे दादा. तर दादा एक वर्षाने मोठा आहे आणि तो म्हणतो बाबा मी पण आहे, मी घेतो काळजी जरा याची, आई नटकट जरा आगाव आहे पण सांभाळून नेतो मी. मैया म्हणते अरे वनामध्ये काय हिंसक पशु पक्षी आहेत, सिंह आहेत, वाघ आहेत आणि हा छोटासा मुलगा ऐकत नाहीये. आता मग शेवटी ठरत की ठीक आहे यांना पाठवायचं. नंदबाबा आता कन्व्हिन्स केलं, वय पण झालेलंच आहे, ऍक्च्युली वय झाले भगवंताचं गाई चारायचं. आणि भगवंताचे जे मित्र मंडळी आहेत, सखा मंडळी आहेत, हे सगळे गाई चारायला त्यांच्या घरच्यांनी परवानगी दिलेली आहे. फक्त कृष्णाच्या घरच्यांनीच परवानगी दिली नाही, कारण हा फार आगाव आहे. समजलं तुम्हाला, भगवंतांच्या घरच्यांनी परमिशन दिली नाही, कारण बाकीची मुलं काही एवढा आगावपणा करत नव्हते. जेव्हा भगवंतांना आता या 2.5 महिने गेले समजावून सांगण्यासाठी आणि मग परवानगी मिळाली बलराम भैयांनी सांगितल्यानंतर, बलराम म्हणले बलराम, बलरामची शक्ती भरपूर आहे आणि मग जरी काय झालं गेलं तरी मी आहे, मी काय जास्त करू देणार. आणि मग यशोदा मैया म्हणते ठीक आहे ठीक आहे. कृष्णाला नेताना एक लक्षात ठेव बलराम, एक लक्षात ठेव. काय मैया म्हणे, ह्याला झाडावर थोडं चढू देऊ नकोस कुठे. यशोदा मैया सांगते झाडावर चढू देऊ नको, ह्याला सारखी भूक लागते आणि ह्याला कुठं काय दिसलं की तो झाडावर चढतो, फळं खातो. कदाचित ते फळ झाडावर वेगळे साप पण राहतात, त्या सापाने स्पर्श केलेला असेल, त्यामध्ये विष असेल त्या फळामध्ये, असं फळ खाल्लं आमच्या कृष्णाने तर काय होईल.
त्यामुळे झाडाकडे ह्याला जाऊ देऊ नका, कुठल्याही झाडावर चढू देणार नाही. कृष्ण म्हणतो नाही मैया मी कधीच झाडावर चढणार नाही. कृष्ण म्हणतात की मी कधीच झाडावर चढत नाही, मी नाही चढणार. आता आधी पण चढलेला आहे, मार खाल्लेला आहे, पण आता म्हणत आहे की मैया मी कधीच झाडावर चढणार नाही. भगवंतांचं जे बोलणं आहे इतकं मधुर आहे. आणि मैया म्हणते यशोदा मैया ठीक आहे बलराम लक्ष ठेवा झाडावर चढू द्यायचं नाही. ठीक आहे मैया म्हणते हा अजून एक गोष्ट याला अजिबात यमुनेकडे जाऊ द्यायचं नाही. यमुनेचं पाणी खोल खोल आहे, काळ काळ आहे आणि त्यामध्ये भरपूर मोठे मोठे साप पण राहतात, त्यामुळे यमुनेकडे जाऊ द्यायचं नाही. आणि मग भगवंतांना असं हो नाही मैया मी अजिबात जाणार नाही यमुनेकडं. भगवंत मी अजिबात जाणार नाही यमुनेकडं. म्हणले ठीक आहे यमुनेकडे नाही जाणार, पण भगवंत दिवसातून 8 वेळा भोजन लागतं, तसंच भगवंत 8-10 वेळा स्नान सुद्धा करतात यमुनेमध्ये. असं आले नाहीत तोपर्यंत परत उडी मारतात, परत उडी मारतात, परत उडी मारतात. यमुनेमध्ये स्नान करणं हे सुद्धा भगवंताचा नित्यक्रम आहे. आणि भगवंत काही एकदा दोनदा स्नान करत नाही, दिवसातून 8-10 वेळा यमुनेमध्ये उड्या मारून स्नान करा. आता गाई चरायला गेल्यानंतर काय, एकतर झाडावरची फळं तोडायची आणि पोहायचं यमुनेमध्ये, हे भगवंताची दोन प्रमुख काम आहे. आणि ती दोनच नाही म्हणून सांगितलं यशोदा मैयाने. आणि मग म्हणले नाही 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 मैया मी अजिबात पाण्याकडे जाणार नाही. आणि भगवंताची गोचारण लीला तर पुढे ऐकाल तुम्ही, काही गोचारण लीला असे आठवडाभर असं सांगायला पाहिजे भगवंतानी कशी वासर चालली. तर गोचारण लीला करत असताना भगवंत नित्यक्रम आहे यमुनेमध्ये दररोज स्नान करणे भगवंतांचं 8-10 वेळा. एखादा मित्र आहे भगवंतांचा, आता हजारो मित्र आहे भगवंतांचे. एखादा एक मित्र आहे आता मनसुख आहे, तो म्हटलं आपण जाऊन उडी मारून तो आला. दुसरा म्हणतो कृष्णा आता मी माझं राहिलेलं रे स्नान, मला पण यायचं आहे, पण तू आल्याशिवाय मी येणार नाही. हा मोरके आहे ना सगळ्यांचा. प्रत्येक वेळेला उडी मारायची तर भगवंतालाच पुढे घेऊन जातात सगळे. आणि मग अशा प्रकारे भगवंतांना यमुनेमध्ये पण स्नान करावं लागलं. आणि झाडांचं तर काय सांगूच नका, झाडांची फळं तोडली, पानं तोडली, झाडावर चढले, काय काय केलं भगवंताने. एक ना वाणी यशोदा मातेचं एक सुद्धा ऐकत नाहीत, आणि ऐकलं तर ते कृष्ण कसले. त्याचं नाव कृष्ण ठेवता येत नाही. मग कृष्ण म्हणजे काय होतं तर मला वाटतं की तिरका काय म्हणाय तिरसट. हे कुठलीही गोष्ट सरळ नाही भगवंताची. आणि म्हणून भगवंत यशोदा मातेला विचारतायत मैया आम्ही जाऊ का. यशोदा मातेने भरपूर काही गोष्टी, आणि एक गोष्ट यशोदा मातेने शेवटी सांगितली ठीक आहे तू गोचारणला जाणार मग सगळं ठरलेलं आहे. आणि ठरल्यानंतर शेवटचा मुद्दा यशोदा मातेने उपस्थित केलेला आहे. आणि शेवटचा मुद्दा तो आहे म्हणते मैया कृष्णा तुझ्यासाठी सुंदर अशा चपल्या आम्ही बनवलेल्या आहेत, पादत्राणे बनवलेले आहेत, पादत्राणे घालायची आणि मग वृंदावनामध्ये प्रवेश करायचा. त्याशिवाय नाही, घरातून बाहेर पडताना पादत्राणे घालूनच जायचं, चप्पल घालूनच जायचं. आता मात्र भगवंतांपुढे संकट उभा राहिला. भगवंतांनी विचार केला की अरे वृंदावनामध्ये मी कशासाठी चाललेलो आहे, कारण वृंदावनची जी माती आहे, जी रज आहे, त्याला आपण ब्रज रज असं म्हणतो, ही जी ब्रज रज आहे वृंदावनची, ही इतकी पवित्र आहे, याचं इतकं महात्म्य आहे, या ब्रज रजवरती पाय ठेवण्यासाठी तर भगवंत निघाले वृंदावनामध्ये. कारण ही पहिला मुद्दा भगवंतांनी, भगवंत कसे शिकवतात आपल्याला, भगवंत म्हटले की आई ही गाई कोण आहे ग, ते म्हणले आपली आई आहे सर्वांची, सात आई आहे रूपासनी सांगायची, आपल्या सात आई आहे, त्यापैकी जन्मदात्री आई आहे. जन्मदात्री आई तर एकदाच जन्म देते आणि एकदाच दूध पाजते, पण गाई कायम स्वरूपी दूध पाजते, म्हणून जन्मदात्या आईपेक्षा गाईचं स्थान शास्त्रामध्ये मोठं. आणि मग गाईला चारण्यासाठी भगवंत निघतात, चप्पल घालायची आहे. भगवंत म्हणतात अगं आई ती आपली नुसती गाई नाही तर ती आपल्या सर्वांची माई पण आहे आणि पूजनीय आहे, वंदनीय आहे. आणि गोचारण करणं हा आमचा धंदा नाहीये, ही आमची सेवा आहे. भगवंत आईला सांगतो आता असं बोलल्यानंतर काय बोलणार आई पुढे. आणि जेव्हा सेवा करतो एखादी व्यक्ती आईची तेव्हा चप्पल घालत नाही. भगवंत म्हणतो चप्पल कशी घालायची पायामध्ये, चप्पल नाही घालू शकत आहे. भगवंतांनी एक कारण दिलं चप्पल का नाही घालायची,
आणि मग भगवान विश्वामाता गप्प बसली, काय बोललं? मग खरंच गायीची सेवा करत असताना पादत्राणं नाही घातली जात आहे. पूजा करताना घालतच नाही आपण, पण सेवा करताना सुद्धा पादत्राणं घालायला नाही पाहिजे. घाण शेर घाण काढताना सुद्धा पादत्राणं घालायला नाही पाहिजे गायीची. हे जर्सीचं म्हणत नाही मी, म्हशीचं म्हणत नाही, देशी गायीचं. सेवा करत असताना चप्पल घातली नाही पाहिजे असं शास्त्राचं म्हणणं आहे. त्या शेणामध्येच पायबोड व्हायची, तर जे काय असेल ते खडे टोस पीर वगैरे जे काय असेल तुमचं, पण चप्पल नाही घातली. कारण भगवंतानी गो सेवा करत असताना चप्पल घातली, किंवा गाई चारायची असेल तरी सुद्धा चप्पल नाही घालायची, हा नियम आहे. कारण ते आपला धंदा नाही, आपली सेवा आहे. गो सेवा, गो चारण सेवा आहे. आणि दुसरं कारण भगवंतानी सांगितलं की भगवंत म्हटले मला वृंदावनामध्ये, असं हे म्हटले नाही खरं, हा भगवंताचा अंतर्गत हेतू आहे. ज्या वेळेला या भूतलावरती भरपूर संकट येतात, राक्षसी वृत्ती वाढते, त्यावेळेला पृथ्वीला त्रास होतो आणि पृथ्वी ही भगवंतांकडे जाते आणि भगवंतांना प्रार्थना करते की भगवंत आपण प्रकट व्हा, ह्या संकट माझ्यावर आलेलं आहे, हे संकट दूर करा, अशी प्रार्थना प्रत्येक वेळेला पृथ्वी करते. आणि तेव्हा भगवंत अवतार घेतात, यदा यदा धर्मस्य, तर त्या त्या वेळेला भगवंत अवतार घेतात. मग झालं काय, ही पृथ्वी गेली होती भगवंतांकडं की भगवंता तुम्ही मला, मग भगवंताने आश्वासन दिलं होतं द्वापार युगाच्या अंत काळामध्ये मी प्रकट होणार आहे वृंदावनामध्ये. तर त्यावेळेला भगवंत तर प्रकट झालेले आहेत आणि या भगवंतांना त्या भूमातेला स्पर्श करायचा आहे आपल्या चरणांनी. भूमातेला स्पर्श करायचा आहे आपल्या चरणांनी, कारण पृथ्वी कोण आहे तसं बघायला गेलं भगवंताची पत्नी आहे. तिच्याशी संग करायचा आहे भगवंतांना. आणि ती काय म्हणत असेल, भगवंतांनी जर पादत्राणे घातली तर चरणाला स्पर्श होत नाही. तर जसं चप्पल घातली एखाद्याने पायामध्ये, आणि चप्पल घातल्याने कुठे पाया पडायला, आपण काय करतो, चप्पल काढतो की नाही, चपली चपली एवढं ठेवतो का आपण, तर चप्पल काढून आपण पाया नॉर्मली जर कुठे पाया पडला आपल्या तरी. आता भगवंत पण ते भूमातेला स्पर्श करणार आहेत, किंवा एक पत्नी आता डोकं ठेवणार आहे पतीच्या चपलीवर, कुठे, चरणावर, चरणावर डोकं ठेवणार ना. म्हणून भगवंतांना पादत्राणं घालायची नाही, चप्पल घालायची नाहीये, हे दुसरं कारण भगवंतांचं आहे की भगवंतांना का पायात पादत्राणं घालायची नाही. आणि भगवंतांना असं अनेक कारणं आहेत. तिसरं कारण आहे, भगवंतांनी जर चप्पल घातली, आतापर्यंत भगवंतांचे सुकुमार अतिशय कोमल छोटेसे चरण आहेत, एवढे एवढे छोटेसे चरण आहेत. आणि या भगवंतांच्या चरणावरती काही चिन्ह आहेत, 19 प्रकारचे चिन्ह आहेत भगवंताचे दोन्ही पायावर. तर हे जे चरण चिन्ह आहेत भगवंतांचे इतके शुभ आहेत, त्याच्यावरती धनुष्यबाण आहे, धनुष्यबाण म्हणजे शिवसेनेचा नाही, कमळ आहे भाजपाचा नाही, हात आहे काँग्रेसचा नाही, सगळं त्या चिन्ह भगवंताच्या चरणावर आहे. तर हे सगळे चिन्ह भगवंताच्या चरणावरती आहे, शंख आहे, चक्र आहे, घड्याळ नाही, तारी पण नाही, शिट्टी पण नाही, तर बाकी चिन्ह आहेत 19 प्रकार चिन्ह आहेत भगवंतांच्या. तर या चिन्हावर ध्यान केल्याने प्रत्येक चिन्हावर, ज्या चिन्हावर ध्यान करत ते प्रकारचे आपले रोग नष्ट होतात, जे आपल्याला कामक्रोधाचे रोग झालेले आहेत. म्हणून जेव्हा साधक नामस्मरण करतो, स्मरण करतो, त्यावेळेला ते भगवंताची चिन्ह फुलं ठेवतात आणि भगवंता चिन्हावरती ध्यान करतात. त्या प्रत्येक चिन्हाचा फायदा आहे, काय केल्यानंतर काय होतं, काय केल्यानंतर काय होतं. तर भगवंतांनी, भगवंताच्या त्या कोमल चरणावर चिन्ह आहेत. बघा, हाताच्या रेषा ज्या आहेत आणि पायावरची जी चिन्ह आहेत, त्या हाताच्या रेषा आणि पायावर चिन्ह जोपर्यंत तो व्यक्ती प्रौढ होत नाही तोपर्यंत ते बदलत राहतात, बरोबर आहे, आणि पूर्ण रूपाने प्रकट होत नाही हाताच्या रेषा. तर साधारणपणे त्याचं वय 12 वर्ष झालं, तर 12 वर्ष वयापर्यंत हातावरच्या रेषा आणि पायावरचे चिन्ह, आपल्याला पायावर चिन्ह नाही आहेत, तर रेषा आहे हातावर, ते पूर्ण रूपाने डेव्हलप होत नाही असं म्हणतात. मग भगवंताचं वय किती होतं आता सांगा, 5 वर्ष. 5 वर्षाच्या वयामध्ये चिन्ह अजून झाले नव्हते प्रकट. भगवंतांना आपल्या चरणाच्या चिन्हानी पूर्ण वृंदावनावरती चिन्ह छापायचे, हा एक भगवंताचा उद्देश आहे. आणि आई म्हणते छापल्या का तुमचा. आणि आता भगवंत म्हणतात मी प्रौढ झालेलो आहे, मी आता प्रौढ म्हणजे मी मोठा झालो आहे. आणि तसंही भगवंतांचं, बघा, भगवंतांचं वय नेहमीच 15 वर्षाच्या दरम्यान राहतं कुमार अवस्थेमध्ये.
तर भगवंतांनी भगवंत मोठे होणार नाही. त्यामुळे आता आपण जे वयाचा विचार करतोय, भगवान श्रीकृष्ण 5 वर्षाचे असले तरी सुद्धा 15 वर्षाच्या मुलासारखे त्यांचे वागणूक आहे, बोलणं आहे, चालणं आहे, सगळे प्रकार आहे. लक्षणाला तुमच्या तेवढं ज्ञान त्यांना आहे, समज आहे. आणि भगवान श्रीकृष्ण विचार करतायत, आता माझ्या पायावरची चरण चिन्ह व्यवस्थित आलेली आहेत आणि या चरण चिन्हाने मी पूर्ण वृंदावनावरती असं छाप टाकेन सगळ्यावर, असं भगवंताचा विचार आहे. आणि अजून एक विचार भगवंतांचा आहे, का बरं भगवंत पादत्राणा घालत नाही, तर भगवंतांनी असा विचार केला की माझ्या गायींना कुठं पादत्राणा आहे, हा शेवटचा विचार भगवंतांनी केला. हा थोडासा इमोशनल विचार आहे भगवंतांचा. भगवंत म्हटले, माझ्या ज्या गायीची मी सेवा करणार तिच्या पायामध्ये चपल्या नाहीये, तर मी का बरं घालू, हा प्रश्न मात्र लावून धरला भगवंतांनी. तर यशोदा माता नंदबाबांच्या पुढे म्हणले, बाबा अहो म्हणले आमच्या गायीला चप्पल आणा म्हणले आधी म्हणले. आता 9 लाख गायी, 9 लाख गायींना किती पाय, 36 लाख झाले, 36 लाख चपल्या बनवावं लागतील, फॅक्टरीज काढावं लागेल, 36 लाख चपल्या बनवा म्हणले. आणि तर मी जातो म्हणले, मग मी चप्पल घालतो म्हणले. काय शक्य आहे का? भगवंत तार्किक दृष्ट्या, सांख्यिक दृष्ट्या, गणितीय दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, इमोशनली वेगवेगळ्या प्रकारे ते आई वडिलांना कन्व्हिन्स करत आहेत हे चप्पल नाही घालणार म्हणून. आणि भगवंतांनी चप्पल नाही घातली असं हे शेवटचं कारण भगवंतांनी सांगितलं, की माझ्या गायीला चप्पल आली तर मी घालू शकतो, अन्यथा नाही. आता मात्र डोक्याला हात लावला यशोदा मातांनी नंदबाबाने, म्हटले आता हा काय ऐकत नाही म्हणले, तू जा म्हणले, गायी चार झाला तिकडे काय अजून चार सांगितले, जा पाहिजे डोकं खाऊ डोकं, कारण इतकं डोकं खायचे भगवंत, कुठली गोष्ट नाही म्हणलं की त्याला ते पूर्ण त्यांना ते कन्व्हिन्स करणं सोडणं. आणि मग भगवंत म्हटले, हा ठीक आहे म्हणले, जाऊया म्हटले. अजून एक मुद्दा मांडला त्यावर तरीचा, यशोदा माता म्हणाले की अरे डोक्यात छत्री तरी घेऊन जा बाळा, ऊन लागतंय, काळा पडशील. भगवंत म्हटले, छत्री वगैरे नाही म्हटले, मग असं करा म्हटले, आमच्या गायींना पण छत्री आणा म्हणले. छोटेसे भगवंत, आता गायींच्या शिंगाला म्हणजे छत्री बांधू म्हटले आणि मग मी जातो म्हटले. अशा प्रकारे भगवंतांनी अनुत्तरित केलं आई वडिलांना. आणि बाबा नंदबाबा म्हणले, ठीक आहे म्हणतोय ना, आता अशीच घालू अजून एक वर्ष जाऊ, थोडं मोठं होऊ द्या, ठीक आहे म्हटले, ओके तू जाऊ शकतो म्हटले, पण आता मुहूर्त पाहावं लागेल. कारण कोणतंही काम मुहूर्त बघूनच केलं जायचं. ते म्हणले शांडिल्य ऋषी आपले कुलगुरु आहेत किंवा ते पंचांग वागतात, तर त्यांच्याकडे आम्ही सकाळी जातो आजच्या दिवस राहूदे आणि मुहूर्त बघितल्यानंतर असं म्हणून टाळते. तर लहान मुलांना असं करायचं असतंय, पण लहान मुलं आता भगवंत आहेत ना, कसं करणार त्यांना. ते म्हणले मुहूर्त बघून येऊया सकाळी, आणि मुहूर्त बघायला सकाळी जातो म्हणले. भगवंताला कुठे जमून निघते, भगवंत रात्रीच शांडिल्य मुलीच्या घरी गेले. झोपल्यानंतर हळूच मागच्या दरवाजाने भगवंत उठून शांडिल्य मुलीच्या घरी गेले, त्यांना उठवलं आणि म्हणले, महाराज उद्या आमचे वडील येणार तुम्हाला बोलवायला, पंचांग बघायला. म्हटले मुहूर्त उद्याचा सांगा. मुहूर्त उद्याचा सांगा, जशी तुमची आज्ञा म्हणले. भगवंत आहे तुम्ही साक्षात, भगवंतांना मुहूर्ताची गरज नाही म्हणली शांडिल्य ऋषी. ज्या दिवशी तुम्ही जे काही कार्य कराल तोच मुहूर्त सुरू होणार आहे म्हटले, त्याला काय मुहूर्त नाही. पण तसंही आजच्या दिवशी गोमाता गोलक मध्ये प्रकट झाली होती तोच दिवस आहे. हा गोपाष्टमीचा दिवस, गायीच्या प्राकट्याचा दिवस आहे. हॅपी बर्थडे काऊ, गायीच्या प्राकट्याच्या. भगवंतांनी बरोबर ते म्हणले, अहो गोपा अष्टमीच आहे म्हणले, कार्तिक महिन्यातल्या शुक्ल पक्षातली अष्टमी आहे म्हणले, आणि आजच्या दिवशीच गायी प्रकट झालेली आहे म्हणले, त्यामुळे काही टेन्शन नाही म्हणले, उद्या दिवस पवित्रच आहे. पण तसं काही नाही म्हणले. मग आता आले सकाळी शांडिल्य मुनी, त्यांना बोलवून आणलं आणि कृष्ण भक्त कोण आले बाबा तिकडे, शांडिल्य मुनी आले. कोण शांडिल्य मुनी? ते पंचांग बघतात ते रे. हा ते का? अच्छा, जणू काही भगवंत काही माहितच नाही असं दाखवत आहेत. आणि शांडिल्य मुनी आले, अंगणामध्ये बसले आणि म्हणले, बा नंदबाबा म्हणले, अहो मुहूर्त बघा, मुहूर्त बघा म्हणले, आमच्या बाळाला गायी चारायचं, कारण गायी चारणं हे एक पवित्र काम आहे, हे काय धंदा म्हणून आधीच मी सांगितलं. जरी त्यांचं ते जीवन उदरनिर्वाहाचा धंदा होता, पण त्याला त्यांनी धंदा म्हणून कधीच घेतलं नाही. मला काल कोणता प्रश्न विचारला, म्हटले की कर्म कसं करायला पाहिजे किंवा हा धर्म आणि कर्माचा मेळ कसा करायला पाहिजे, मी तर नाही का वाक्यामध्ये उत्तर दिलं, तुमचा कर्म जे आहे तेच धर्म झालं पाहिजे. काय म्हटलं मी आता ऐका, कर्म
कर्म जे आहे तुमचं तेच धर्म बनला पाहिजे. असं तुम्ही जे काही कार्य करत आहे तेच तुमची भगवत पूजा झाली पाहिजे असं कार्य निवडा. व काहीतरी असे व्यवसाय निवडू नका की ज्याच्यामध्ये भगवंतांचं स्मरण नाही होणार. म्हणून गो सेवा करणं, गाईचं पालन करणं हे जरी त्यांचा पेशा असला, त्यांचं काय म्हणायचं कुल परंपरेनं आलेला त्यांचा व्यवसाय असला, पण भगवंत म्हणताय की सेवा आहे. आणि हे भगवंतांची सेवा करत असताना या ठिकाणी शांडिल्य मुनी आलेले आहेत, पंचांग काढलेलं आहे आणि पंचांगामध्ये मुहूर्त बघायला गेले आणि शांडिल्य मुनी कृष्णाकडे, कृष्ण पण असं बघत आहे शांडिल्य मुनीकडे, काय माहित नसलं घर रात्रीच त्यांना पाक जाम करून आले तिकडे. आणि मग काय झालं, शांडिल्य मुनीने सांगितलं, म्हणले नंद महाराज अहो म्हणले शुभश्य शीघ्रम म्हणले आजचाच मुहूर्त चांगला आहे म्हणले, आजचा जो दिवस आहे म्हणले एक नंबर दिवस आहे म्हणले. आणि मग असं म्हणल्यानंतर भगवान म्हणले नंद मग आश्चर्यचकित झाले, पण कृष्णाला पुढं ते लागलं हसायला, हरी बोल हरी बोल हरी बोल. कृष्ण लगेच म्हणले अरे आजचाच मुहूर्त आहे का म्हणले शांडिल्य मुनी, हो म्हणले शांडिल्य मुनी आजचाच मुहूर्त आहे म्हणले. नंद बाबा म्हणले अजून तो छोटा आहे म्हणले, पुढचा मुहूर्त बघा म्हणले काहीतरी. शांडिल्य मुनी म्हणले येणाऱ्या 20 वर्षामध्ये असा मुहूर्त नाही म्हणले परत, मुहूर्तच नाही म्हणले, गोचारण करण्याचा मुहूर्तच नाही म्हणले 20 वर्ष. आता मात्र नंद वाट डोक्याला हात लावला, काय म्हणायचं योगायोग म्हणायचं आणि काय म्हणायचं. आणि म्हणून त्या ठिकाणी शांडिल्य मुनीने सांगितल्यानंतर त्यांना ऐकावं लागलं आणि भगवंतांची जाण्याची तयारी झाली गोचारण करण्यासाठी. पण ही घटना रात्री आदल्या दिवशी जी चर्चा झाली होती ती गोठ्यातल्या गायींनी ऐकली होती. त्या सर्व गायींनी ऐकलं होतं की भगवान श्रीकृष्ण आता गोचारण करण्यासाठी येणार आहे. एक प्रकारे हृदयामधून आनंद उत्पन्न झाला होता की आता ज्या उद्देशाने आम्ही प्रकट झालो या भूतलावरती, ते गायी म्हणजे कोण होतं, साक्षात ऋषीमुनी होते, झाड म्हणजे सुद्धा ऋषीमुनी आहेत, गोपी म्हणजे सुद्धा ऋषीमुनी आहेत, ज्यांनी अनादिकाळापासून अनेक अनेक युगापासून प्रतीक्षा केली होती श्रीकृष्णाचा सन्मान करण्याची, त्यास गायीच्या रूपाने वृंदावनामध्ये प्रकट झालेले आहेत. आणि त्या गायीने इतका आनंद झालेला आहे, आनंद अश्रू त्या गायीच्या डोळ्यातून बाहेर आलेले आहेत आणि आनंदाने हंबरत आहेत सुद्धा त्या गायी, इतका आनंद ओसांडून होते त्या गायीच्या चेहऱ्यावरती. पण दुःख झालं त्यांना, एक मान इमोशनल दुःख झालं त्यांना, ज्यावेळेला श्रीकृष्ण यशोदा मातेला म्हणाले, काय म्हणाले, मैया मी पायामध्ये पादत्राणं घालणार नाही. हे ऐकल्यानंतर गायींना त्रास झाला फार, अरे इतकं प्रेम भगवंत आमच्यावरती करतात का, एवढी आमची किंमत आहे का, एखाद्यानं आपल्याला जास्त किंमत दिली, आपली जास्त सेवा केली नाही, तो फार मोठा व्यक्ती आहे, तर कसं करायचं, एखादा पंतप्रधान आला आणि तुमचे कपडे धुवायला आला कसं वाटेल तुम्हाला, अशीच काही भावना त्या गायींच्या मनामध्ये निर्माण झाली. किती प्रेम करतायत श्रीकृष्ण आमच्यावरती की आमच्यासाठी भगवान चपल्या घालत नाही पायामध्ये, आम्हाला खडे टोचतायत तर मग स्वतःला पण खडे टोच. आणि खरं तर गायींना खूर असतात हो, भगवान त्यांनी शिवयोजना केलेली आहे, टोचत नाही त्यांना. पण भगवंतांचे चरण जे आहेत या जगातले सगळ्यात कोमल काय, तर कमळाच्या फुलाची पाकळी आहे ना ती नाजूक आहे, त्याच्यापेक्षाही कोमल भगवंताचे चरण. आणि अशा चरणांना जेव्हा वृंदावनामध्ये ती खडे टोचणार हे या गायींना सहन झालं नाही, म्हणून या सर्व गायी रात्रीमध्ये दावणीला बांधलेल्या असतील किंवा गोठ्यामध्ये असतील, सर्व गायी सुटल्या. या करोडो लाखो गायी आहेत वृंदावनामध्ये आणि या सर्व गायींनी एका रात्रीमध्ये त्या वृंदावनची जे खडे होते, जे काही दगडं होती, ती सगळी आपल्या टाचांनी फोडून फोडून ती वृंदावनची सगळी माती मऊ केली. हे आहे गायींचं भगवंतावर असलेलं प्रेम आणि भगवंताचं असणारं गायीवरचं प्रेम. आणि मग जेव्हा ही माती इतकी मऊ केली, आजही वृंदावनामध्ये गेला आपल्या सुद्धा पायाला खडा टोचत नाही, टोचला तुम्हाला खडा केला. वृंदावनामधली माती एवढी मऊ आहे की तिथे वृंदावनामध्ये खड्याचा प्रकारच नाहीये, इतकी मऊ आहे, इतकी मऊ माती आहे. आणि ती माती अशी आहे की पाऊस जरी पडला चिखल सुद्धा होत नाही त्याचा, इतकी मऊ माती आहे. चिखलात पाय अडकला कृष्णाला त्रास होईल एवढी सुद्धा काळजी त्या गायींनी घेतली. त्या गायींनी एका रात्रीमध्ये सगळं वृंदावन मऊ करून टाकलं, आजही आपण बघतो. आणि भगवंतांना फार बरं वाटलं. खरं तर गायी हेच माध्यम आहे भगवंताकडे पोचण्याचं, गायींनीच वृंदावनची माती मध्येच कृष्ण प्रेम लपलेलं आहे, त्याला ब्रजरज म्हटलेलं आहे. म्हणून आपण वृंदावन मध्ये गेल्यानंतर लोळतो त्या मातीमध्ये,
बरोबर आहे की नाही, लोळतो आणि रमण रीतीमध्ये आपण लोळतो, गोवर्धनच्या पायथ्याला आपण लोळतो. कधी कधी लोकांना वाटतं काही वेळी माणसं तिथला व्हिडिओ लोळणार टाकला इकडे आणून इकडे गावातल्या लोकांना, तुम्हाला खरं घ्यायला लागले हरे कृष्ण. त्या वृंदावनच्या मातीची काय किंमत आहे, वृंदावनच्या मातीमध्ये तुम्हाला आठवते तुम्ही लोळल्याला कोण गेले वृंदावन का, तो आनंद आहे का इथे, त्या मातीत लोळू शकत नाही आपण इथे. त्या वृंदावनच्या मातीमध्ये लोळायला पाहिजे आणि लोळल्यानंतर कपडे झटकायला पाहिजे का, ते वृंदावनची माती अंगाला लागतच नाही. पहिली गोष्ट किती तरी लोळला तरी तुम्ही अंगावर टाकली आपण आंघोळ केली त्या मातीला तरी ती अंगाला लागत नाही, बघितले ना रमण रीतीमध्ये. ती माती अंगाला लागतच नाही पण झटकायला नाही पाहिजे, झटकणं फार मोठा अपराध आहे. झटकल्याचा अर्थ ते काय झालं, म्हणून वृंदावनला आपण घेऊन जात नाही कोणाला पण, आणि गेलं तर किती व्हायचं तुला सांगतो. कपडे झटकून उशिरा दिले की नाही तुम्हाला, कपडे सुद्धा झटकायला नाही पाहिजे, अपराध आहे तो कपडे झटकणं मातीमध्ये लोळल्यानंतर. लागतच नाही पहिली गोष्ट, कारण ती माती साधारण माती नाही, हे जे प्रेम आहे ही जी भक्ती आहे ही वृंदावनच्या मातीमध्ये ती लोळल्याशिवाय प्राप्त होत नाही. म्हणजे जे प्रेमानं लोळले तिथं त्यांना कृष्ण भक्ती भेटलेली आहे. मनामध्ये प्रेमाने म्हणतोय मी भावनेनं जगन्नाथपुरीमध्ये गेला तर भगवंताची कृपा प्रसादामधून प्राप्त होते, मायापूरमध्ये गेला तर भगवंताची कृपा चैतन्य महाप्रभूंची कृपा हरिनामामधून प्राप्त होते, पण वृंदावनामध्ये तेच कृपा तीच भक्ती वृंदावनच्या मातीमध्ये लोळल्यानंतर प्राप्त होते. वृंदावनच्या मातीमध्ये लोळायला सांगितलेलं आहे, ते काही उगच काय केलेलं नाही असं मजा येते म्हणून आनंद येतो म्हणून तुम्हाला आता काय लागलं कारण. आणि ही मातीमध्ये भगवंतानी कृष्ण प्रेम ठेवलेले वृंदावनच्या, तर ही माती कशी काय अंगाला लागणार, म्हणून गायींनी सगळं ते हे केलं. याचा अर्थ की कृष्ण प्रेम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलं हो, बोलो गो माता की, त्या गायींनीच हे कृष्ण प्रेम आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी ह्या ज्या गायी आहेत भगवंत घेऊन आलेले आहेत आणि आता सगळं ठरलेलं आहे की गायींना चाराला घेऊन जायचं आहे, तर भगवंतानी जी मुक्ती आहे आपण बरेच लोक म्हणतात संसारातून मुक्त व्हायचं आहे मुक्त व्हायचं आहे, तर मुक्ती तर आपण नकोच आहे आपल्याला, मुक्ती मुक्ती कामे सकलैव शांत कृष्ण भक्त निष्काम अतैव शांत, तर मुक्ती नको आहे भक्ताला मुक्ती नको आहे. तरी सुद्धा बरेच लोक संसारातून मुक्त मुक्ती होणं किंवा मुक्त होणं या मार्गावरती आहे, भगवंतांचा मार्ग आहे ना मुक्त होण्यासाठी. दरवाजे बंद करा आणि पंखा लावा खिडकी पण बंद करा. तर आणि या ठिकाणी मुक्ती देवी भगवंतांना विचारते, मुक्ती कहे गोपाल से मेरी मुक्ती कहा, काय म्हटलं मी, मुक्ती कहे गोपाल से मेरी मुक्ती कहा. मुक्तीने एक दिवशी भगवंतांना विचारलं की माझी मुक्ती कोण करणार, मी सगळ्याला मुक्त करते संसारातून माझी मुक्ती कोण करणार, तर भगवंत म्हणाले ब्रज रज उड जाय माथा मुक्ती मुक्त हो जाय. काय म्हटले, वृंदावनची माती जर त्या मुक्तीच्या माथ्याला लागली तर मुक्ती सुद्धा मुक्त होते, असं त्या मातीचा महिमा आहे वृंदावनच्या. असं एकही कण वृंदावनच्या मातीचा नाहीये की ज्याच्या कणाला गायीच्या चरणाचा आणि भगवंताच्या चरणाला स्पर्श झालेला नाही, असा एकही कण आज वृंदावनामध्ये नाहीये. म्हणजे विचार करा ही माती किती महत्वपूर्ण आहे वृंदावनची, आणि या वृंदावनच्या मातीमध्ये जे कण आहेत हे कण सुद्धा ऋषी मुनी आहेत असं म्हणलेलं आहे, ते काय साधारण नाही. तर तुम्ही एखादा कण घेऊन महोदला आला इकडे तर काय झाल्याचा अर्थ, वृंदावनामध्ये ज्याने करोडो जन्मापासून तपश्चर्या केली की मला वृंदावनामध्ये मातीचा एक कण बनू द्या, ज्या वेळेला श्रीकृष्ण येतील त्यांचं चरण माझ्यावरती पडेल, ही इच्छा करून तो तिथं कण बसलेला आहे वृंदावनामध्ये, त्याला तुम्ही इथं घेऊन आला मोठं पाप लागेल का, अपराध होईल तुमच्या. म्हणून आपण वृंदावनची माती आणत नाही, आणि आणली तर मग नीट ठेवायला लागेल, पूजा करायला लागेल त्याची, समजलं का. वृंदावनामधली कुठलीच गोष्ट तुम्ही घेऊन येऊ शकत नाही, ना गोवर्धनची शिळा आणू शकताय ना वृंदावनची माती आणू शकताय, गुरुंनी परवानगी दिली तर आणू शकताय पूजा करण्यासाठी. आणि मग असं हे वृंदावन आहे, अशी ही या वृंदावनच्या रजेचा महिमा आहे. आणि या ठिकाणी वृंदावनामध्ये लीला फार मोठी आहे, गोचारण लीला, भगवंताने कशा प्रकारे गोचारण केलं आणि काय काय लीला केल्या
या गोचारण लीलेच्या आतमध्ये एक लीला आहे, त्याचं नाव आहे भोजन लीला। कारण भगवंतांनी गाई चारता चारता ही पण लीला केली भोजन करण्याची, ती पण एक फार सुंदर लीला आहे। भगवंतांनी कशा प्रकारे भोजन करायचे, यशोदा मैया कशा प्रकारे दुपारचा डब्बा पाठवायची। तर भगवंतांची या ज्या गोविंद भगवंतांना विचारलं तुमचं नाव काय हो, तर आपण जे काय लगेच नाव सांगतो काय ते, तुम्हाला जर कोणी विचारलं तुम्ही 99% तुम्ही काय नाव सांगता, माझं जे काही रेकॉर्डला नावाचे सांगतो तुम्ही, घरी जर चिंट्या म्हणत्या म्हणत असतील ते सांगतो का आपण कोणाला बाहेर? जे नाव ऑफिशियली आहे तेच नाव आपण त्यांना सांगतो की माझं नाव असं असं आहे। भगवंतांना प्रश्न विचारा, भगवंतांना विचारा तुमचं नाव काय आहे, भगवंत ऋषिकेश, भगवंत असे काय वृंदावन बिहारी, भगवंत काय रास बिहारी, लीला बिहारी, मदन मोहन, असली नावं सांगत नाहीत भगवंत। भगवंत म्हणतात माझं नाव गोपाळ आहे, एवढं भगवंत पहिलं नाव, माझं नाव काय आहे गोपाळ, माझं नाव गोविंद आहे, गायींना आनंद देणारे भगवंत गोविंद, गायींचं पालन करणारे भगवंत गोपाळ। गोविंदा हरी गोविंदा वेंकटरमणा गोविंदा, दुसरं उत्तर नंतर, ते बाकीचं पार्थ सारथी मी नंतर शरद बिहारी नंतर नंतर राहिली, पहिला मी गोपाळ आहे। सगळ्याला तुमचं भगवंतांना सगळ्यात आवडणारं नाव सुद्धा गोपाळच आहे, भगवंतांना गाई इतकी प्रिय आहे। आणि या गाईंबरोबर भगवंतांनी अनेक लीला केलेल्या आहेत, या गाईंच्या सुद्धा अनेक इच्छा आहेत, त्याचं डिटेल वर्णन कधी आपण बघायला पाहिजे कधी। पण या ठिकाणी एक लीला घडलेली आहे की राधा राणीला सुद्धा बरसाण्यामध्ये समजलं की व्यास कृष्ण आता निघालेले आहेत। आणि मग काय झालं गोपाळ गोपाष्टमीच्या म्हणजे आजच्याच दिवशी काय झालं, भगवंत निघालेले आहेत, यशोदा मातेनं त्यांना गोप वेश धारण केलेला आहे। गोप वेश म्हणजे मुंडासा बांधलेला आहे, फेटा बांधलेला आहे भगवंताला, फेटा बांधलेला आहे, काठी दिलेली आहे, हातामध्ये लखोटी दिलेली आहे, लखोटी म्हणजे काठीच म्हणायला त्याला, काठीवर हात ठेवून उभं राहतो ना कधी माळावर वासर चालायला, ती काठी पण भगवंताला दिलेली आहे। आणि ती काठी घेऊन लखुटी घेऊन भगवंताकडे, डब्बा म्हणजे असं टिफिन काय आपलं असं स्टीलचं वगैरे नव्हतं किंवा काय असं नव्हतं, तर फडक्यामध्ये भाजी भाकरी बांधून कांदा त्यावर खेचून दिलं होतं, कांदा दिला होता का प्रभूजी? नाही उबाळे मातेला कशात बटक्के माहित आहे, कांदा नव्हता त्यावर, कांदा नाही दिला भगवंताला, भगवंत खात नाहीत कांदा, आवडत नाही भगवंतांना कांदा लसून, ठेचा पण दिला, सगळं दिलंय भगवंताने, त्यात कांदा लसून नव्हता। त्या फडक्यामध्ये बांधून भाजी भाकरी काय काय दिलेलं आहे, मडकं दिलेलं आहे, त्या मडक्यामध्ये ताक सुद्धा भरून दिलेलं आहे, दही दिलेलं आहे, दूध दिलेलं आहे, यशोदा मातेच्या मनामध्ये एवढं आलेलं की आता माझा कृष्ण आज जणू काय माझं हृदयच काढून घेऊन चाललंय कोणतरी, आज आज जाणार भगवंत। म्हणजे वृंदावन फार मोठं आहे आणि या वृंदावनामध्ये एवढे पशु पक्षी इकडे पाठवायचं माझ्या लहानक्या पोराला, तर कसं आता होणार, कमीत कमी आता मायाच्या जेवढं होतं तेवढं मी करते, एवढे भोग बनवले, एवढं खायला बनवलं भगवंताला, आणि ते सगळं पदार्थ भगवंताला बांधून दिले। बलराम नाही बलराम छोट्याची काळजी घ्यायची बरं का, आम्हाला आगावा याला जेवायला व्यवस्थित जेचं वेळेवर ते गाई चारण वगैरे ते निमित्त आहे फक्त, ते तुम्ही कराय सगळ्यांनी, याला फक्त 8 times जेवायला द्यायला लागते, याला कुठं जाऊ देत नाही, ह्याच्याकडे लक्ष ठेवायचं, तुझी जबाबदारी दर सोडते बघ, म्हणजे ठीक आहे। आणि भगवंतांना भरपूर काही व्यंजनं बनवून दिलेली आहेत, आणि यशोदा माता फक्त कृष्णासाठीच नाही तर जेवढे काही बालगोपाळ आहेत त्या सर्व बालगोपाळांसाठी सुद्धा डब्बे भरून देत होते यशोदा माता, सगळ्यांसाठी मिळून देश यशोदा माता। ही घटना, आणि मग भगवंत निघालेले आहेत, भगवंतांचा तिलक झालेला आहे, तसा राज तिलक असतो,
तसा भगवंताचा तिलक झालेला आहे. तिलक झाला म्हणजे भगवंत अंगणामध्ये आलेले आहेत, भगवंताचे चरण धुतले गेलेले आहेत, भगवंतांना पुष्पहारा घातल्या गेलेल्या आहेत, तसं वेगळा धोती घातली गेली भगवंताला, जसं गुराखी असतं गुराखी ते गुराखी धोती घातली गेली भगवंतांना, भगवंतांच्या वेगवेगळ्या प्रकारे ती आभूषण गोपांची आणि हे सगळं घेऊन भगवंता गाई चरायला तयार झालेले आहेत. आणि गाई चरायला भगवंत तयार झाल्यानंतर भगवंतांना सुंदर असा तिलक केला गेला, औक्षण केलं गेलं, कारण हे गाई चारण करणं हा धंदा नाही, मी आधी काय सांगितलं सेवा आहे, भगवंतांची सेवा आहे, नारायणाची सेवा आहे. आणि अशा प्रकारे सेवा हे यांचं जे कर्म होतं त्या कर्मालाच त्यांनी धर्म बनवलेला आहे, लक्षात घ्या, तोच त्यांचा धर्म, तेच त्यांचं कर्म, गाई पालन करणं. भक्ती पण झाली, सेवा पण झाली, पोट भरायचा व्यवसाय पण झाला. असा व्यवसाय निवडा ज्याच्याकडून काय होईल, पोट पण भरेल आणि भक्ती पण होईल. आता कधी कधी एखाद्याचा व्यवसाय काय आहे तर म्हणे प्रभू जी आमचा बिअर बार आहे, पण मी 16 म्हणा जप करतो बरं का, प्रभू जी आमचा डान्स बार आहे पण मी 16 म्हणा जप करतो, प्रभूजी आम्ही आमचा खटकाच दुकान पहिल्यापासून चालत आले पण आम्ही 16 म्हणा करतो बरं का, प्रभूजी आमचा हा व्यवसाय आहे प्रभूजी, सगळे तुमचा व्यवसाय हा धर्माला धरूनच पाहिजे, शास्त्राला धरूनच पाहिजे, मग वेगळं कर्म करण्याची आवश्यकता नाही, वेगळा धर्म करण्याची आवश्यकता नाही. लक्षात घ्या, तुम्ही जे काही करताय ते भगवंताच्या प्रसन्नतेसाठी पाहिजे, तुम्ही शेती असेल जनावर असेल जे काही असेल शास्त्रानुसारच पाहिजे, अन्यथा ते कसं आहे एक विरोधाभास आहे ना, तुम्ही करताय वेगळं इकडं आहे वेगळं, बोलताय वेगळं करताय वेगळं इकडं वेगळंच आहे, फार कठीण आहे. आणि मग भगवंतांना त्या ठिकाणी काय झालं, तिलक केलं, भगवंतांना तयार केलं. ही घटना कळाली बरसाण्यामध्ये राधाराणीला की आज श्री कृष्ण गोचारण करण्यासाठी हे वत्सपाल आज काय होणार आहेत, गोपाल होणार आहे, हे वत्सपाल होते वासर पाळणारे भगवंत आता आज काय होणार आहेत, गोपाल होणार आहे. आणि ही घटना कळाली राधाराणीला, राधाराणीने सुद्धा विचार केला आज आपण सुद्धा जायचं गोपालन करायला, बाकी नंतर पहिला दिवस महत्वाचा असतोच की, तर म्हणजे ठीक आहे. राधाराणीने सुद्धा चोरून गोप वेष धारण केला, आपण पाहताय पुढे राधाराणीने सुद्धा पगडी घातली, राधाराणीने सुद्धा धोती घातली आणि राधाराणीने काठी घेतली हातामध्ये, जेवणाचा डबा घेतला आणि राधाराणी निघालेली आहे आता वृंदावनामध्ये भगवंतांना भेटण्यासाठी. गोचारण अजून एक हा उद्देश भगवंतांचा राहिला सांगायचा, की भगवंतांना घरी बसून हे वासर चारून राधाराणीचं दर्शन होत नव्हतं. जर गाई चारायला गेले तर दिवस दिवस तिकडे जावं लागेल, तिकडे गाई चारायला गेल्यानंतर काय करायचं ते आपण ठरवायचं ना, ते घरी कशाला सांगायचं काय करायचं, तिकडे कुणाला भेटायचं, यमुनेत स्नान करायचं नाही करायचं, कुठं उड्या मारायच्या, कुणाला असुराला मारायचं, राधाराणीला भेटायचं, मित्रांबरोबर कुस्ती खेळायची, आपण ठरवायचं काय करायचं, घरी सांगण्या गोष्टी सांगायच्या ना सस्वानंद, सगळ्या गोष्टी घरी सांगायच्या नसतात. काय आलं, भगवंतांनी ठरवलं की आता आपण जायचं आहे, हे एक उद्देश होता. राधाराणी पण निघाली, गोप वेष धारण केला राधाराणीने आणि राधाराणी बरसाण्यावरून निघाली, गोपांच्या कळपामध्ये घुसून राधाराणी सुद्धा भगवंताला भेटण्यासाठी निघालेली. अशा प्रकारे या गोपाष्टमीच्या दिवशी भगवंत गोपाल झाले, भगवंत नित्यच आहेच या भगवंताच्या दिला. गोलोक वृंदावन, आध्यात्मिक जगामध्ये जे प्रेम गाईबरोबर व्यक्त झालं नाही ते या भौम वृंदावनावर, या पृथ्वीवरच्या वृंदावनावर प्रकट झालं. लक्षात घ्या, हे आदान प्रदान ह्या एक दोन गोष्टीवरती नाहीत बघा. काय काय तर प्रभुपाद महाराजांनी एक गोष्ट आपल्याकडे दिली, ग्रंथ वितरण, जे गीता भागवत आपण वाटतो की नाही लोकांना वितरण करतो, हे आध्यात्मिक जगामध्ये नाही आहे. आणि हे गोपालन एवढ्या डिटेलमध्ये वरती नाही आहे, हे फक्त इथंच आहे भूतलावरती. तर भगवंतांनी ही गोचारण लिला या वृंदावनामध्ये केली आणि गाई इतकी प्रिय आहे भगवंतांना की भगवंत गाईचं स्मरण करूनच झोपतात. आता आपण कोण, आपण काय म्हणतो भगवंताचं स्मरण करून झोपा, पण भगवंत कोणा स्मरण करतात, भगवंत झोपताना गाईचं स्मरण करून झोपतात आणि उठताना सुद्धा भगवंत गाईचं स्मरण करूनच उठतात. कसं, झोपताना ठीक आहे, तर झोपताना भगवंतांना सांगावं लागतंय, भगवंत असे झोपतात डोळे लागतात मग नको उघडतो, भगवंत झोपतच नाहीत लवकर, आई म्हणते अरे झोप की बाळा लवकर डोळे झाक, मग भगवंत असे म्हणल्यानंतर झोपतच नाहीत. यशोदा माता म्हणते
आता गोट्यातल्या सर्व गायींनी चारा खाल्लेला आहे आणि गोट्यातल्या सर्व गायी शांतपणे झोपलेले आहे असं म्हणजे कृष्ण झोपणार. आणि सकाळी उठताना ऊट ऊट म्हणलं तरी उठत नाही, अंगावर पाणी ओतलं थंड थंड गार तरी सुद्धा भगवंत उठत नाही. पण जर भगवान उठवण्यासाठी आई काय म्हणते, कृष्णा आता सर्व गायी तयार झालेल्या आहे, दूध वगैरे काढायचं आहे त्यांचं, आता चल लवकर असं म्हणते कृष्ण उठतात. भगवंत झोपताना सुद्धा गायीचं स्मरण करतात, उठताना सुद्धा गायीचं स्मरण करतात. किती प्रिय आहे भगवंतांना गाय. गायी यांची तुलना पशुमध्ये करू शकत नाही. तेनालीराम नावाचा एक व्यक्ती होता, मी ऐकला असं, फार बुद्धिमान व्यक्ती होता तेनालीराम नावाचा. तर त्याच्या राजाने राजाच्या दरबारमध्ये काम करत होता आणि काम करत असताना त्या ठिकाणी एक मोठा व्यक्ती आला, डिबेट करणारा, वादविवाद करणारा काय म्हणतात, आणि तो आला आणि तो म्हणाला की ते म्हणले तुमचं स्वागत, म्हणजे स्वागत नंतर म्हणले, मला बघायचं आहे म्हणले तुमच्या राज्यामध्ये किती हुशार लोक आहेत म्हणा. तर त्याने एक प्रश्न विचारला, तो प्रश्न असा होता, सिंपल प्रश्न होता, कोणत्या जनावराचं दूध चांगलं आहे, कोणत्या जनावराचं दूध शरीरासाठी चांगलं आहे असा प्रश्न विचारला. मग त्यावेळेला ते म्हणाले सगळ्यांनी उत्तर दिलं की म्हणजे सगळ्यांनी हा प्रश्न कोणाला विचारायचा, ते म्हणले आमच्या दरबारामध्ये एक महान व्यक्ती आहे म्हणले, त्याला विचारू. मग त्याचं नाव होतं तेनालीराम. काय नाव होतं? तेनालीराम. म्हणजे तेनालीरामकडे गेले आणि तेनालीरामने उत्तर दिलं, मनुष्याला पिण्यासाठी सगळ्यात चांगलं दूध म्हशीचं आहे म्हटले. कोणाचं आहे? मग या म्हशीचं आहे म्हटल्यानंतर राजा गडबडला. राजा म्हणला अरे असं काय बोलतोस म्हणले, तू काय एवढा हुशार व्यक्ती म्हणले, अरे सगळ्या जगाला माहित आहे म्हणले म्हशीपेक्षा गायीचं दूध चांगलं आहे ते, आणि तू गाय म्हशीचं दूध कसं काय चांगलं म्हटलं. तेनालीराम म्हटले कारण तुम्ही प्रश्न तसा विचारला, प्रश्न असा विचारला होता कोणत्या जनावराचं दूध म्हटले तुम्ही चांगलं आहे प्या, आणि गायी हे जनावर नाही ती आमची आई आहे. गायी पशु नाहीये, गायी गायी आई आहे, तिच्या मधल्या वेदना संवेदना कॉन्शियसनेस वेगळा आहे. नीट लक्षात घ्या, ती गायी आई आहे, जनावर किंवा पशु नाहीये गायी. आणि म्हणून तसं आपण म्हणताना काय म्हणतो, गायी नुसतं म्हणत नाही, काय म्हणतो, गो माता म्हणतो. काय म्हणतो? गो माता. आईचा दर्जा दिलेला आहे त्या गायीला, आणि म्हणून गायीचं स्मरण भगवंत करतात आणि गायीच्या मागं मागं चालतात भगवंत. जेव्हा आता गायी चरायला निघालेल्या आहेत, गुडकावं लागेल मला. तर तुम्ही आहे का गायी बरोबर आहे तुम्ही सगळेजण आहे का वृंदावनात आहे तुम्ही नक्की. भगवंत निघालेले आता घरापासून नंद भवनामधून निघालेले भगवंत गायी चारण्यासाठी. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल. असं भगवंताच्या पुढं पण गायी आहेत, मागं पण गायी आहेत म्हटलंय. सगळीकडेच गायी आहेत, इथं गायी उत्तर गायी इधर गायी उदर गायी, सगळीकडेच गायीच गायी आहेत. जेव्हा भगवंत चारा जातात, पण जेव्हा रस्त्याने चालतात भगवंत मागं राहतात, भगवंत स्वतःला गोदास समजतात. भगवंत स्वतःला गायींचे दास समजतात. गायी सगळ्यात पुढं आणि भगवंत मागं मागं चालतायत. आणि भगवंतांना प्रश्न पडला, नंद बाबांनी प्रश्न विचारला होता आधी, म्हटले लाखो गायी आहेत म्हटले तू कशा कंट्रोल करणार म्हणले, हे मोठे मोठे दणकट लोक आहेत म्हणले तुझं काय म्हणले एवढं शरीर म्हणले बारकस आणि तू गायींना कसं कंट्रोल करणार. भगवंताने लगेच कंबरीत बासरी काढली आणि भगवंत म्हणले बाबा हे मॅजिक छडी आहे म्हणले माझ्याकडे इकडं. म्हणले अहो या गोप गोप आहे त्याच्याकडे शक्ती आहे पण माझ्याकडे बासरी आहे म्हणले. आणि भगवंत काय करतात बासरी वाजवतात आणि बासरी वाजवत वाजवतच चालत नाहीत भगवंत वृंदावनाने कधी चालत नाही. भगवंत बासरी वाजवत वाजवतच गायींच्या मागं चालतात. आणि ज्या वेळेला त्या गायी आहेत भगवंतांना त्या गायीची बासरीचं धून ऐकूनच त्या गायीचं पोट भरतंय. त्या गायींना जास्त चारा खाण्याची गरज पडत नाही. बघा एक असं तुष्टी पुष्टी संतुष्टी. जेव्हा एखादा व्यक्ती जेवण करतो त्यावेळेला तुष्टी पुष्टी आणि संतुष्टी. तुष्ट झालं म्हणतो ना खाऊन तुष्ट झालं म्हणजे मन प्रसन्न झालं. पुष्टी बल पण आलं पाहिजे खाल्ल्यानंतर. आणि संतुष्टी संतुष्टी हा प्रकार म्हणजे
पोट भरून खाल्लं, ढेकर आली आणि ते पचलं व्यवस्थित, त्याचा शरीरामध्ये सगळीकडे व्यवस्थित इफेक्ट झाला, संतुष्ट होतो माणूस खाल्ल्यानंतर. तुष्टी पुष्टी संतुष्टी, म्हणजे खाणं कसं आहे याच्यावरती पण ती संतुष्टीवरती पण, नुसतं जेवण मस्त एवढं खाल्लं भरतो पाठी भरून, पण ते व्यवस्थित नव्हतं किंवा ते आवडीचं नव्हतं तर पोट भरतं का? मी काय बोललो आता? पोट भरतं का? पोट नाही भरत, भरल्यासारखं वाटतं पण मन भरत नाही. लक्षात घ्या, तसं गायींचं सुद्धा आहे. श्री कृष्ण जेव्हा बासरी वाजवतात वृंदावनामध्ये त्यावेळेलाच खरं पोट भरतं. दिवसभर त्या गायी श्रीकृष्णाबरोबर राहतात. आता काय विशेष झालंय बघा, आता काय श्रीकृष्ण दिवसभर गायी जायच्या बाहेर, त्या गायी विचार करत होत्या कधी एकदा हा वासर चारायचं सोडून आता मामाला चारतोय असं झालं होतं त्या गायींना, कारण श्रीकृष्णाबरोबर दिवसभर राहता येईल. दिवसभर कोणालाच राहता येत नाही बाबा, सकाळी 9 ला 8 ला 9 ला घरात निघायचं, संध्याकाळी 6-7 वाजायचे यायला, म्हणजे जवळपास 12 तास 10-12 तास त्या भगवंताबरोबर राहायला भेटते. भगवंत बासरी वाजवतात वृंदावनामध्ये, आणि बासरी वाजवताना गायी जर गवत खात असल्या तसंच तोंड त्यांचं तसंच राहतं, रवंत करत असल्या तसंच तोंड राहतं त्यांचं, तोंडातला घास तोंडामध्ये राहतो, आणि त्या इतक्या मंत्रमुग्ध होऊन जातात गायी त्या बासरीमध्ये. इतकी सुंदर बासरी भगवंत वेणुवादन भगवंत वृंदावनामध्ये करतात, आणि ज्यावेळेला ही बासरी वाजवतात एखाद्या गायींना बोलवायचं आहे तर विशेष धून काढली जाते, धून काढली जाते, त्या धून वेगळा राग भगवंत बासरीतनं काढतात, आणि ती बासरीचं बरोबर त्या कळपातल्या त्या नावाच्या गायीला जाते. आता गायीचे किती प्रकार, गायीचे किती नावं, त्याच्यावर फार मोठं प्रवचन होईल. असं एखाद्या गायीचं तोंड मृदंगासारखं आहे असं मी बोलतं, तिचं नाव मृदंगमुखी आहे, नाव ठेवलेलं आहे. तर पद्मगंधाचं पण ऐकलं, का नाव तिचं आहे, कारण तिच्या दुधाला कमळाच्या फुलाचा सुवास आहे म्हणून तिचं नाव पद्मगंधा आहे. अशी वेगवेगळी नावं गायीला दिलेली आहे. तर ह्या गायीला बरोबर बासरी वाजवली की ती भगवंत त्या गायीला बरोबर ऐकायला जाते आणि ती गायी बरोबर येते भगवंतांकडे. तर अशा प्रकारे भगवंत सर्व गायींना पाठवतात, बोलवतात, आणि सर्व गायींना भगवंत वृंदावनामध्ये संतुष्ट करतात. संध्याकाळची वेळ होते त्याला गोधुली बेला किंवा गोधुली वेळा मराठीमध्ये, ब आणि व असं म्हणतात. संध्यासमयी सूर्य अस्ताला जाताना भगवंत त्या ठिकाणी त्या गायी येतात, आणि गायींच्या मुळे भगवंताचं जसं गोपाल नाव झालं तसं अजून एक नाव झालं भगवंतांचं, जेव्हा गायींच्या खुराची माती ही उडते, गायी पळत 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 येतात घरी येताना, संध्याकाळी जाताना हळूहळू जातात, आणि येताना गायी कळपाच्या कळपच्या कळप कळपच्या कळप, लाखो गायी वृंदावनामध्ये, आणि त्यांची धूळ उडते. अर्थातच बघा, वृंदावनामध्ये आपण गेलो तिथली धूळ बघितली आपण, ती धूळ अशी उडून ठसका लागत नाही किंवा असं काय नाकात हे होत नाही किंवा काय होत नाही, तर ते धूळ जरी उडाली तरी चांगलंच वाटतं. वृंदावनामध्ये धूळ उडते आणि ही धूळ भगवंतांच्या अंगावरती बसते, आणि भगवंतांचा रंग जो आहे हा काळा निळा आहे, काळा पण नाही निळा पण नाही, त्याला श्यामवर्ण म्हटलेला आहे. तर हा भगवंतांचा रंग आहे, अशा रंगावरती वृंदावनची ही पिवळसर पांढरी माती जाऊन पडते आणि भगवंतांचा रंग होतो पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग हरी पांडुरंग हरी आकर्षित होतो आणि फुलाचा अडकून मरतो, तसं आपण या संसाराच्या चांबडीच्या रंगावरती आकर्षित होऊन आपण काय करतो, अडकून बसतो आणि मग इथंच रामनाम सरते संसारात. म्हणून एकच रंग चढला पाहिजे, एकच रंगाकडे आकर्षण झालं पाहिजे, पांडुरंग. कोणता रंग आहे? पांडुरंग. पांडुरंग फार महत्वाचा आहे. पांडू म्हणजे सांगितला कलर, काळ्या कलरवर
जेव्हा हा पिवळसर पांढरा कलर मातीचा बसतो, माती बसते अंगावर, तो जो भगवंताचा रंग होतो पांडू रंग आहे, म्हणजे पांडू कलर, पांडू रंग असं झालं. भगवान पांडू रंग वृंदावनावर झाले की नाही? विठ्ठल विठ्ठल कुठले आहेत? वृंदावन वृंदावनचेच आहे, ते गोकुळचेच आहे. तर अशा प्रकारे भगवंत गोचारण करून गोधुली वेलाव्या. जगातल्या सर्वात पवित्र तिथी कोणती विचारलेलं आहे? दिवसातला सगळ्यात पवित्र वेळ कोणता आहे सांगा. जर तुम्हाला दिवसातला सगळ्यात पवित्र वेळ जर तुम्हाला विचारला आज दिवसातला सगळ्यात पवित्र वेळ कोणती आहे असं जर तुम्हाला विचारलं, डोळे झाकून सांगायचं, गो संध्या समयी ज्या वेळेला गाई माघारी चरून येतात, ही भगवंतांनी सांगितलेलं आहे श्रीकृष्णाने. दिवसातली पवित्र वेळ कुठली जर तुम्हाला कोणी विचारला, गोधुली वेळा. काय म्हणायचं? गोधुली वेळा. गाई चारून माघारी येते ती जी वेळ आहे ती दिवसातली सगळ्यात पवित्र वेळ आहे. आणि म्हणून भगवंतांनी ह्या गाई चारून माघारी आले भगवंत. आणि भरपूर लीला भगवंतांनी गाईंबरोबर केलेल्या आहेत. वेळ तर संपलेला आहे पण आज काही संकल्प सुद्धा आपल्याला करायचे आहेत, त्यामुळे थोडस दुसऱ्या विषयाकडे आपण होणार आहे. ज्यावेळेला आपण गोसेवा करतो कशा प्रकारे आपण गोसेवा करू शकतो, सर जास्त अधिकार मला नाही सांगण्याचा, कारण मी काही गाई पालन आता इथं तर करत नाही आहे. तसं मंदिरामध्ये गाई आहेत आपल्या, पण प्रत्येक मंदिरामध्ये गोशाळा आहे आपल्या, पण प्रत्यक्ष रूपाने गोसेवा माझ्याकडून तर होत नाही, पण अप्रत्यक्ष रूपाने करण्याचा प्रयत्न मी करत आहे. आणि अर्थात तुम्ही सुद्धा करू शकताय, कारण गोसेवा इतकं महात्म्य गोसेवेचं शास्त्रामध्ये वर्णन आहे. तर तुम्ही जर ऐकलं तर कदाचित मग तुम्हाला त्या गोष्टींचं महत्त्व कळेल. असं म्हटलेलं आहे, जर तुम्ही दररोज गाईची पूजा करता का? तुम्ही गाई आहे का? पहिली गोष्ट, जे शेतकरी आहे त्यांच्या घरामध्ये कमीत कमी एक तरी वेदलक्षणा भारतीय देशी गाई दावणीला पाहिजे. लक्षात आलं तुमच्या? तरच काहीतरी कल्याण होईल. ज्यांच्याकडे जर्शे आहेत, म्हशी आहेत, त्यांच्या दावणीला गाई आहे का प्रश्न आहे कल्याण. जे शेतकरी आहेत त्यांनी थोडं लक्षात घ्या, ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी गाई पालन करा. गो सेवा करून आला समजा एखादा व्यक्ती, गाईचं शेण काढून आला, गाईचं गोमूत्र काढून आला, असं सांगितलेलं आहे. जर तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे तर हातपाय धुतले नाही पाहिजे. आहे असं स्वयंपाक घरात गेलं पाहिजे, हातपाय धुणं अपराध सांगितलेलं आहे मोठा. जो कोणी गाईची सेवा केल्यानंतर हातपाय धुतो हा फार मोठा अपराध आहे, अपमान आहे गाईचा. याचा अर्थ ते शेण आणि गोमूत्र खराब आहे. समजलं तुम्हाला मला काय म्हणायचं? ते शास्त्रात काही विधान सांगतोय गोसेवा कशी केली पाहिजे. तर स्वयंपाक करताना आल्यानंतर जशा हाताने आपण आलेला आहे, कारण शेण आपण वर्ण खातो गोमूत्र पितो, मग ते स्वयंपाकात लागलं काय बिघडलं? तर हात आणि पाय धाई धुवायला पाहिजे, तसंच आलं पाहिजे आणि स्वयंपाक करायला पाहिजे असं सांगितलेलं आहे भगवंत. असा भोग लावल्यानंतर फार प्रसन्न होतात, कारण भगवंतांना गोबर फार आवडतंय. कारण भगवंतांनी जेव्हा गाई निर्माण केली, ही गोमाता निर्माण केली, त्यावेळेला सगळ्यांना समजलं अरे भगवंताची गाई म्हणजे साक्षात हृदय आहे भगवंताचं, प्रेम प्रकट झालंय गाईच्या रूपाने. म्हणून सगळे देवी देवता त्यामध्ये वास केले. कुणी कानात शिरलं, कुणी डोळ्यात शिरलं, कुणी मस्तकात शिरलं, कुणी पोटात शिरलं, कुणी पायात शिरलं, कुणी शेपटीत शिरलं. सगळीकडे 33 करोड देवता गाईच्या सगळ्या शरीरामध्ये निवास केले. 3 लोक सोडले, तर लक्ष्मी, गणपती आणि गंगा. यांना अहंकार झाला होता. गंगा म्हणली सगळ्यात पवित्र, मी आहे म्हणले, मला काय जायची गरज आहे गाईचं पोटात. लक्ष्मी म्हणली माझ्याशिवाय कोणाचं काही चालत नाही, मी पण जाणार नाही म्हणली गाईकडे. आणि गणपतीला अहंकार झाला होता, अग्रपूजेचा मान गणपतीला मिळाला होता, कारण गणपतीची अग्रपूजा होते, पहिली पूजा गणपतीची होती, म्हणून गणपतीलाही भरपूर अहंकार झाला होता. हे 3 लोक आले नाही. आणि गोमातेबरोबर जेव्हा भगवंत लीला करू लागले आणि गोमातेचं महत्व हळूहळू वाढायला लागलं, त्या 3 लोकांना कळालं की अरे आपण लय मोठी चूक केली. रडत रडत लक्ष्मी, गणपती आणि गंगा नदी तिकडे आले भगवंतांकडे, पाया पडू लागले, विनंती करू लागले, म्हणले आमचं चुकलं म्हणले आणि आम्हाला माफ करा म्हटले. आम्हाला काय, आम्हाला कुठेतरी या गाईच्या इथे निवास द्यावं म्हणले. अहो तरी दिवस रात्र त्या गाईवर तुम्ही राहताय आणि आम्ही एवढं लांब म्हणले कसं चुकलं म्हणले लक्ष्मी. भगवंत म्हणले आता काय करणार म्हणले. या गाईचं जे शरीर आहे या शरीरामध्ये तर तीळ मात्र जागा शिल्लक नाही म्हणले. जा गाईला जाऊन तुम्ही विचारा म्हणले. आता मी तर काही बोलू शकत नाही, एकही जागा शिल्लक नाही म्हणले ज्या ठिकाणी तुम्ही निवास करावा म्हणले. असं म्हटल्यानंतर रडत रडत लक्ष्मी, गणेश आणि गंगा हे तिघही गाईकडे गेले आणि गाईंना सांगितलं म्हणजे कृपा करून आमचा स्वीकार करा, आम्ही फार मोठे अपराध केलेला आहे,
आम्हाला अहंकार झाला होता, तर त्यावेळेला गोमाता पण फार दयाळू आहे. गोमातेनं त्यांना म्हणजे माझ्या शरीरामध्ये तर निवास नाहीये, पण शरीरामधून जे बाहेर पडतंय त्याच्यामध्ये तुमचा निवास असेल, म्हणून गणपती आणि लक्ष्मीला स्थान दिलं गाईच्या शेणामध्ये आणि गंगा नदीला स्थान दिलं गाईच्या गोमूत्रामध्ये. मग गोमूत्र गंगा आली म्हणून पवित्र झाला असं नाही, तर त्या गोमूत्रामध्ये प्रवेश करून गंगा पवित्र झाली आणि गाईच्या शेणामध्ये लक्ष्मी प्रकट होऊन लक्ष्मी पवित्र झाली. लक्षात घ्या, म्हणजे गाईचं शेण लक्ष्मीपेक्षा पवित्र आहे आणि गाईचं गोमूत्र हे गंगेपेक्षा पवित्र आहे. म्हणून रोज गाई थेंब गोमूत्राचे, काही लोक पितायच्याकडे गाई आहेत ते गोमूत्राचे, किंवा गोमूत्र इतकं पवित्र आहे की काही आपल्याकडे सुतक असेल काय असेल तर आपण गोमूत्र आणा म्हणतो, गोमूत्र आहे की नाही. तर किती महिमा आहे गोमूत्राचा आणि गाईच्या. आजकाल तर विज्ञानाने पण पूर्वी मान्य केलं नव्हतं, ते म्हणले माणसाची जशी असते शौच तसंच काही गाईचं आहे म्हणले शौच. पण आज विदेशामध्ये लोक जेवायला ताटात बसले की एवढा एवढा तुकडा घेऊन बसत गाईच्या शेणाचा ते खातात, रोज थोडा थोडा तुकडा खातात. गाईच्या शेणामध्ये एवढं महत्व आहे किंवा गोमूत्राचं किती महत्व आहे, असा एकही पदार्थ नाही जो जीवनामध्ये आपण वापरतो तो गाईच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून बनवू शकत नाही, असा एकही पदार्थ नाही. सगळं काही बनवू शकतो म्हणलेलं आहे, आपल्याला माहीत नसेल कदाचित, पण शास्त्रामध्ये असं वर्णन आहे की जो गाईचं हे शेण आणि गोमूत्र वापरतो तर भगवान श्रीकृष्ण त्याच्यावर विशेष कृपा करतात. एक गोष्ट आहे शरीर स्तरावरची, जे फायदा तुम्ही बघणार आहात गाईच्या शेणाचा आणि गोमूत्राचा, पण दुसरा भगवंताची विशेष डायरेक्ट कृपा भेटणार आहे जो जो कोणी गोमूत्राने गोबर सेवन करणार त्यांना. गाईचं शेण आहे पंचगव्य असते, पण असं म्हणलेलं आहे शास्त्रज्ञांनी शोध लावलेला आहे गाईचं शेण खाऊन सुद्धा तुम्ही जिवंत राहू शकता. आता विष्णुपंचक आले, विष्णुपंचक म्हणजे कार्तिक महिन्याचे 5 दिवस, हे आता एकादशी येणार उद्या, एकादशी द्वादशी त्रयोदशी हे 5 दिवस आहे पौर्णिमेपर्यंत, हे 5 दिवस रोज एक पदार्थ खायचा असतो. तर फक्त शेणच, एक दिवस फक्त शेणच खायचं दिवसभर, पचेल एवढंच, असं नाही की ते थोडंसं खायचं असते, एवढंच खाल्लं तरी चालतंय, एवढं खाल्लं तरी चालतं. दुसऱ्या दिवशी फक्त मग ते गोमूत्रच प्यायचं एवढं होईल तेवढं, एक दिवशी तूप दही दूध असं असतंय. तर हे पंचगव्य म्हटलेलं आहे, 5 दिवस भीष्मपितामहाने खाल्लं होतं. जो कोणी 5 दिवस हे खाणार त्याला विशेष कृष्ण प्रेम प्राप्ती होणार. तर बरेच लोक करतात, ईश्वरमध्ये करतात, पण काय अवघड नाही, सर्वांनी करायला काही तुकाराम पूर्वी अवघड नाही. 5 दिवस थोडं एक दिवस शेण, बाकी काय खायचं शेण खायचं, जेवण नाही करायचं, पाणी पण नाही प्यायचं, फक्त थोडस शेण. तर असं वैज्ञानिकांनी शोधलंय की शेण खाऊन तुम्ही आयुष्यभर राहू शकता जीवंत, एवढी शक्ती शेणामध्ये. गोमूत्र पिऊन आयुष्यभर विना जेवता राहू शकता एवढी शक्ती गोमूत्रामध्ये आहे, असं वैज्ञानिकांनी शोधलं. शास्त्र आपलं शास्त्र तर सांगते किती पॉवरफुल आहे. आणि ही जी गाई आहे असं म्हणलेलं आहे गोसेवा, रोज सकाळी उठल्यानंतर गाईला एक परिक्रमा जर आपण केली तर या ब्रह्मांडाच्या 7 परिक्रमा केल्याचं फळ मिळेल. रोज एक गाईची जर परिक्रमा आपण केली तर त्यांच्या घरी गाई आहे त्यांनी अवश्य करू शकता, काही शेजारी असेल तरी पण जाऊ शकता, असं काही नाही. परिक्रमा करायला काय पैसे घेणार कसे जायचे आपल्याकडनं, हे नको आमच्या गाईला परिक्रमा करून 10 रुपये देणार नाही, हे फुकटच आहे थोडक्यात काय की नाही. तुम्ही काय करा, शेजारच्या गाईकडे जाऊन भले काही अंतरावर असेल, तर गाई बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे गाईचं दूध पातळ असत, तुझं जीवनही तर पातळ झालं सगळं म्हशीचं पिऊन पिऊन. तर म्हशीचं दूध चालय चांगला होते घट मूळ चाल, मूर्खपणाच्या संकल्पना कुठं काय लोकांनी काय म्हणतो. तर हे जे दूध आहे गाईचं, गाई म्हशीचं जे दूध आहे, म्हैस असते जड पाण्यात बसले निघतील बाहेर नाही, तर जो कोणी म्हशीचं दूध पितो त्याची बुद्धी सुद्धा जडच होते असं म्हणतो. आणि गाईचं दूध पिल्याने बुद्धी तल्लख होते, चाणाक्ष होते, तो व्यक्ती बुद्धिमान ज्ञानवान सौंदर्यवान सुद्धा होतो असं म्हटलेलं आहे. जर गरोदरपणामध्ये आई जर दूध पिली तर तो मुलगा तेजस्वी मुलगा जन्माला येतो म्हटलेला आहे. 9 महिने गाईचं दूध प्यावं लागेल, म्हणजे आता निरस दूध पिलं तर अजून. तर भरपूर लोकनाथ स्वामी महाराज म्हणजे त्यांना एवढं जवळ पाहिलं नव्हतं, पण महाराजांना गाईचं किती महत्व आहे बघा. तर 1.5 वर्ष कोरोनामध्ये महाराज पंढरपूरमध्ये राहिले एकाच जागेला 1.5 वर्ष कोरोनामध्ये. तर गुरु महाराज रोज सकाळी वॉकिंगला जायचे चालायला, आणि चालून आले की तिथंच मंदिराजवळ बसायचे, असं नाही की दूध आणून द्या मला. तर आम्ही पहिलाच प्रयत्न केला की दूध वगैरे महाराजांना सकाळ सकाळ देऊया आपण, आता आहे इथं तर दूध प्यायचं, रोजच पितात दूध, पण जिकडे जसं मिळेल तसं पितात.
पण आज पंढरपूर मध्ये राहिले म्हटल्यानंतर गोशाळा आहे आपली म्हटल्यानंतर गुरु महाराज काय करायचे तिकडे ते आणून दिले दूध नको म्हणायचे ते माझे येऊन पितो म्हणायचे तर गोशाळेमध्ये यायचे महाराज तिथंच टेकायचे आणि निरस दूध त्या गाईचं डायरेक्ट ग्लास मध्ये घ्यायचं महाराज प्यायचे त्यातल्या चांदीच्या किंवा शक्य असेल तर सोन्याच्या पात्रामध्ये दूध पिलं पाहिजे होऊ शकते एक गुंठा विकला तरी ग्लास सोन्याचा कशाला काय एवढी जमीन तुम्हाला एवढी जमीन कशाला पाहिजे हे करून बघा तर त्याचा गुणधर्म बदलतो त्याचा गुणधर्म बदलतो ज्या वेळेला ते दूध खर तर प्रत्येकच दूध आईच्या स्तनात येणारं दूध सुद्धा गाईच आहे हे लक्षात घ्या मी काय सांगितलं कारण दूध हा आता दुधाचा कॉन्सेप्ट फार मोठा आहे वेळ संपला माझा गोलोकामध्ये जेव्हा गाई निर्माण झाली त्यावेळेला जे दूध निर्माण झालं गाईच्या स्थानातून तेच दूध सर्व प्राण्यांच्या मध्ये आहे डुकराच्या गाईच्या उंटाच्या म्हशीच्या सगळ्यांच्या शरीरामध्ये जे दूध येतंय ते सगळं दूध हे खरं तर गाईचं ते गाई सोर्स आहे त्याचा पण त्याच्या त्याच्या संपर्कामध्ये त्याचा गुणधर्म बदलतो ते दूध जेव्हा डुकराच्या शरीरात त्याचा गुणधर्म बदलतो ते उंटाच्या शरीरात गाढवाशिरातला गुणधर्म बदलतो तसंच पात्राचा सुद्धा आहे आईच्या स्थानामध्ये येणारं दूध सुद्धा गाईचंच आहे लक्षात घ्या दूध कुठून आहे सोर्स मूळ सोर्स गाईचाच आहे म्हणून गाईचं जे दूध आहे ते सोन्याच्या पात्रामध्ये शक्य असेल चांदीच्या पात्रामध्ये दूध द्यायला पाहिजे त्याचा गुणधर्म बदलतो आणि एक परिक्रमा केल्यानंतर सात परिक्रमा केल्याचं फळ लागतं असं म्हणलेलं आहे ब्रह्मांडाला परिक्रमा केल्याचं फळ लागतं गाईला तर त्यांच्या कोणाकोणा घरी गाई हात वरती का देशी गाय अरे वा 50 लोकांच्या घरी गाय आहे हात खाली करा पुन्हा कोणाच्या शेजारी गाय आहे काय असे प्रभू गाय नाही देशी गाय नाही घरी शेजारी पण हात वर केलं गाईची परिक्रमा करू शकताय शक्य असेल तर गो कदा जहा दिन राती सदा शारदा कंठ सुहाती ज्या ठिकाणी गोकथा होते दिवस रात्र गोकथा होते त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण स्वतः कथा ऐकायला येतात आणि शारदा देवी सरस्वती देवी त्याच्या कंठामध्ये सदैव निवास करते असं शास्त्र म्हणून गोकथा गायन पण काही आहेत बघा गोप्रेमी लोक आहेत ते गोकथाच करतात नाव असतं कथेचं गोकथा दिवस रात्र गोकथा असेल सप्ताह पण गोकथेचा असतो गाईवरतीच कथा होते म्हणले सरस्वती त्याच्या कंठामध्ये विराजमान होते जो गायीचं गुणगान करू सुंदर गायन करू शकतो सर्व देवी देवता आपण पाहिलं या सगळ्या गोष्टी तर गायीच्या जिभेला जर स्पर्श केला गायीला लाडू चालतो ना आपण लाडू किंवा काय तुमच्या घरातला असेल ते पेंट काय चारा असेल तर केमिकलचा कुठलाही पदार्थ चारायला काय पाहिजे ज्यामध्ये केमिकल आहे रसायन आहे असा पदार्थ गायीला कधी चाल हा अपराध आहे फार मोठा त्यामध्ये पेंट वगैरे मला काही माहित नाही केमिकल असते नसते मुरघास वगैरे अजिबात नाही तर गाई जी आहे गाईच्या चारा चालत असताना गाईच्या जिभेला जर चुकून स्पर्श झाला तर तुमचे हस्तरेषा बदलते असं म्हणलेलं आहे शास्त्रामध्ये जे काही वाक्य आहे तिने सांगतो येईल म्हणजे नशीब बदलू शकते एक व्यक्ती आला म्हणला गाई गाई तुम्ही एवढं सांगता आई आहे आईच हृदय आहे हे आहे ते आहे ते अहो म्हणता तिला मला डुसणी दिली म्हणजे गाईनं डुसणी दिली म्हणून सांगितलं मला मी म्हटलं तुम्ही आनंद व्हायला पाहिजे तुम्हाला गाईनं डुसणी दिल्यानंतर गाईनं लात मारल्यानंतर आणि गाईनं डुसणी दिल्यानंतर शिंगाने आनंद व्हायला पाहिजे का आनंद व्हायला पाहिजे शास्त्रामध्ये दिलेलं आहे कारण ज्या वेळेला गाई कुणाला डुसणी देते किंवा गाईचं लात लागते त्यावेळेला समजून घ्यायचं की आपल्या आयुष्यामध्ये फार मोठं संकट येणार होतं ते गाईनं घेतलेलं आहे बोल तर गाईनं डुसणी दिली म्हणून तिला आमची एक गाय स्वतः तर येऊ आपण त्याच्याकडे असं म्हणलेलं आहे जर गाई जर लात मारली चुकून गाईने किंवा काय शिंग मारलं तर आपल्या आयुष्यामध्ये काही संकट मोठं येणार होतं ते गाईने घालवलं असं म्हणतात ते तेवढ्यावरती नाही घालवलं असं म्हणतात असंही शास्त्रामध्ये वर्णन आहे तर ही गाई आहे महाराज दिलीप नाव असं एक मोठा राजा होऊन गेला तर महाराज दिलीप गाईची एवढी सेवा करत होते आणि गाईवर एकदा संकट आल्यानंतर त्यांनी स्वतःचा जीव फार मोठी कथा सांगणार नाही
करता जीव धोक्यात घालून गायीचं रक्षण केलं. जीव धोक्यात घालून गायीचं रक्षण केलं. गायी प्रसन्न झाली आणि गायी म्हणाली की तुमच्या कुळामध्ये फार मोठा भक्त जन्माला येईल आणि साक्षात स्वर्गातली गंगा तो भूतलावर घेऊन येईल. भगीरथ महाराजांच्या कुळाच्या नावे हा आशीर्वाद गायीने दिला होता. म्हणजे गंगेला खाली सुद्धा आणले गायीने जाणले. गायीच्या आशीर्वादाने गंगा या भूतलावरती आली. लक्षात घ्या, गायीचा महिमा फार मोठा असतोय. गायीचा महिमा भगवंतापेक्षा जास्त सांगितलेला आहे. उजव्या हाताने जर आपल्या गायी गेली तर नक्की शुभ मानलेला आहे शास्त्रामध्ये. शुभ अशुभ शकून आहे. जर आपण कुठे चाललो असेल आणि आपल्या उजव्या हातानं जाणून बुजून आपण नाही जायचं उजव्या हाताने, पण जर सहज आपल्या गायी जर उजव्या हाताने गेली तर समजायचं की आपण आपलं काम 100% होणार आहे. शुभ शकून आहे. जसं डोक्यावर ढाकर घेतलेली स्त्री जर असे रस्त्यावर जाताना आजकाल दिसूच नाही, ते नळावर पाणी येतं, डोक्याला कशाला ढाकर घेतली पाहिजे असं शास्त्रात वर्णन आहे. एखादी जर सुवासिनी काय म्हणायचं सुवासिनी, तर पती सुवासिनी डोक्यावर जर असं घागर घेऊन पाण्यात चालली असेल अशी आडवी चालली डावीकडून उजवीकडे, तर समजायचं की आपलं काम 100% होतं. किंवा मुंगू झाडू गेलं ते काही शुभ शकून दिलेले असतात. तसं गायी सुद्धा आहे. गायी जर उजव्या बाजूने गेली तर शुभ मानलेलं आहे. आणि गायीला उष्ट आवडत नाही.